सर्वांचे पुन्हा स्वागत. टेक्निकल इश्यूमुळे थोडस लेट होत आहे. चला, अंकुर सर आलेले आहेत. जय गणेश. अंकुर सर, आवाज येतोय आपला? हॅलो. अंकुर, आवाज येतोय? वाटतो मला तुझा आवाज कारण की खरखर येतो आहे. वा, तुझं हे आता व्हॉइस आला पण बरोबर. ब्रेक होतोय आणि तू येतो पण तुटून तुटून मला पण तुझा आवाज तुटून तुटून येतोय. येतोय आवाज? सुरू करूया आपण. माझ्याकडे. ओके चालेल, स्टार्ट कर. येतोय का आवाज नीट? हा आत्ता यायला लागला. ठीक आहे. आपल्या समोर आहेत अंकुर दामडे, सर्वांचे लाडके. सो अंकुर, तुझ्याबद्दल सर्वांना खूप इच्छा आहे जाणून घ्यायची. सो तू तुझ्याबद्दल कसं एक्सप्लेन करशील जरासं प्लीज? सांगायला भरपूर काही आहे. तू पण माझ्याबरोबर काम करतोस त्यामुळे तुलाही माहिती आहे की मी कुठल्या कंपनीमध्ये मी सांगू शकत नाही, पण भारताच्या सैन्याशी निगडीत माझं काम आहे आणि फोटोग्राफी माझी पॅशन आहे. म्हणजे माझी तुझी, हा, तर त्या पॅशनसाठी आपण काहीही करतो आणि कुठल्या थराला जातो ते सांगायची गरज नाहीये. अंकुर, फोटोग्राफी मध्ये तुला इंटरेस्ट कसा आला? फोटोग्राफी मध्ये इंटरेस्ट अक्षय म्हणशील तर लहानपणापासून म्हणजे कलेची आवड ही होती. म्हणजे माझ्या वडिलांना कलेची आवड होती. लहानपणी त्यांनी मला एक पाटीवरती कोरलेला गणपती दाखवला आणि त्या दिवसापासून माझ्या मनामध्ये म्हणजे गणपती बद्दल एक वेगळीच आस्था निर्माण झाली. त्यानंतर मग शाळा सुटली की म्हणजे शाळेच्या जवळ जे गणपतीचा कारखाना होता तिथे तासन तास उभं राहून गणपती बघत बसायचो. पुढे जसं शाळेत जसं पुढे मोठं होत गेलो तर त्यानंतर म्हणजे म्हणतात ना चित्रकला वगैरे ह्यातून थोडं थोडं पुढे पुढे होत गेलो. पण एक कालांतराने एक असा विचार आला की चित्रकला हा म्हणजे एक प्लॅटफॉर्म आहे ज्यात खूप मेहनत करावी लागेल आणि त्यावेळी घरची कंडिशनही तशी नव्हती की त्या फील्डमध्ये जाऊ शकतो. तर म्हणून त्यावेळी सध्या लक्ष थोडं कमी दिलं, पण जसं कॉलेजमध्ये गेलो आणि तेव्हा जे आवड निर्माण झाली की चला आपण पण बाप्पाचे फोटो वगैरे काढूया म्हणून, त्यावेळी मग तिथून फक्त बाप्पाचे फोटो म्हणजे वर्षातून एकदा कॅमेरा हातात पकडायचा आनंद चतुर्थीच्या दिवशी आणि त्या दिवशी फोटो काढायचे, बस एवढंच सुरू केलं. आणि तिथून नंतर मग हळूहळू त्याचं रूप मोठं होत गेलं. ठीक आहे. अंकुर, गणपतीच्या सुरुवातीच्या काळाला काही आठवणी, म्हणजे जेव्हा तुला कळायला लागलं की तेव्हापासूनच्या आठवणी काय आहेत का? म्हणजे तुझ्याकडे कॅमेरा जेव्हा आला आणि तेव्हा तू सुरुवात कधीपासून केलीस, असं म्हणजे असं जाणून घ्यायला लोकांना खूप आवडेल. मला पण सांगायला नक्कीच आवडेल, कारण की एक तुला जसं आता सांगितलं की लहानपणापासून सगळ्या गोष्टींचं त्या आवड होतीच, म्हणजे तासन तास जाऊन उभं राहणं आणि तर एक म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीसाठी कारणीभूत ठरलं माझं पहिलं मंडळ, म्हणजे जिथे मी पूर्वी राहायचो तिथे 1997 साली पहिल्यांदा एक गणपतीची 12 फुटाची मूर्ती आणली गेली. तर ते रूप बघून खूप मन प्रफुल्लित झालेलं आणि त्यानंतर आई वडील सुद्धा आम्हाला म्हणजे आम्ही लहान असताना त्यांच्याकडे मला लालबागला गणपती वगैरे दाखवायला जायचे. चिंचपोकीचा चिंतामणी जिथे बसतो तिथे माझी आजी राहायची, त्यामुळे दरवर्षी आम्ही ते गणपती वगैरे बघायला जायचो आणि मग ती हळूहळू निर्माण वाढली आणि त्याच थोड्या दिवसाने प्रोफेशन मध्ये पण रूपांतर झालं. त्यावेळी गणपती उत्सव म्हटला तर अक्षय खूप म्हणजे एक खूप साध्या स्वरूपाचा गणपती उत्सव म्हणता येईल आपल्याला त्या काळातला, कारण की त्यावेळी म्हणजे जरी मोठ्या मूर्त्या असल्या
किंवा मोठमोठे डेकोरेशन असले, तरी यस कुठल्याही कोणाला म्हणजे एक म्हणतात ना की आपलेपणाची भावना असायची सर्व सर्वांमध्ये, की यस मंडळामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या लोकांसाठी किंवा मग कोण सेलिब्रिटी असतील त्यांच्यासाठी, सर्वांसाठी खूप एक चांगल्या पद्धतीने वागणूक मिळायची. पण जसं जसं उत्सवाचं स्वरूप बदलत गेलं तर त्यामध्ये खूप चेंजेस होत गेले. म्हणजे मला आठवतं की आय थिंक मला आठवत नाहीये मी त्यावेळी किती वर्षात असेल, गणेश गणपती होता की पृथ्वीवरती त्यावेळी रात्रभरात म्हणजे तुम्ही लालबाग मधले सगळे गणपती बघून तुमचे व्हायचे, पण आजच्या डेट चित्र पूर्ण उलटं झालेलं आहे. तिच्या दर्शनासाठी उभा करायला तर लालबाग मधला फक्त एकच गणपतीचं दर्शन होतं. तर खूप अंकुर आणि यस यस अंकुर तू आता सर्वात गणेश आधी, हॅलो आवाज येतो अंकुर? बोल बोल, तू बोल, मी हो बोलतो. येतो येतो. यस यस बोल बोल. हाँ आताचा गणेशोत्सव हा खूप मॉडर्नाइज गणेशोत्सव आहे. त्याचा मार्केटिंग वगैरे खूप आता सध्याच्या गोष्टीला आले. यस यस हा शे अंकुर सर्वात आधी तू कुठल्या गणपतीचा फोटो काढला होता आणि कोणत्या वर्षी आणि कुठला कॅमेरा वापरला होता तू त्यावेळेला? अक्षय मला आठवतंय की मी शाळा म्हणजे शाळा सोडून कॉलेजला जायला सुरुवात झाली होती, आणि आय थिंक मी 11th स्टँडर्डला होतो. यस तर त्यावर्षी माझाच एक शाळेतला मित्र होता, तर त्याला उत्सुकता होती की मोठे गणपती कसे बनवतात वगैरे, तर ते बघण्यासाठी आम्ही कॉलेजला बंक मारून लालबाग मध्ये पोचलेलो. गणेश गल्लीच्या किंवा या सगळ्या भागामध्ये फिरलो, मोठमोठ्या अरे वा, मूर्त्या कशा बनवतात त्या बघितल्या, आणि त्याच्यानंतर मग एक मनात आवड निर्माण झाली की नाही जर का हे एवढं सुंदर काम होत असेल तर त्याचं एक आवड म्हणून किंवा एक आठवण आपण जपली गेली पाहिजे, म्हणून मग त्याचं पण आपण फोटोग्राफीच करूया असं माझ्या मनात आलं. आणि त्या वर्षापासून मी गणपतीचं सुरुवात केली. तर मला आठवतं की त्याच्याबद्दल एक अक्षय तुला एक रंजक गोष्ट सांगतो की यस त्यावेळी खरंच ऐपत नव्हती. एक मित्र होता ज्याच्याकडे कोडॅकचा फिल्म कॅमेरा होता, अरे तर मी त्याच्याकडनं तो उसना घ्यायचो गणपतीसाठी, आणि त्यांनी मला म्हणजे न झिजकता 2 ते 3 वर्ष मला कंटिन्यू त्यांनी कॅमेरा दिलेला, आणि मग त्याच्यामध्ये फक्त एक रोल टाकायचा आणि मग त्याच्याने फोटो काढायचे. तर आय थिंक ते वर्ष वाटतं मला 2001 किंवा 2002 होतं, त्या वर्षी मी पहिल्यांदा फोटोग्राफी हे केली. आणि गणपती कुठला पहिला असं आठवत नाही, पण मला असं तरी वाटतं की चिंचपोकीचा चिंतामणी का लालबागचा राजा ह्या दोन गणपतीपैकी कुठला तरी एका गणपतीचा फोटो मी पहिला काढला होता. ओके 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 म्हणजे त्या मंडळाचा प्रतिसाद त्यावेळेला कसा होता तुला? त्यावेळी अक्षय ना म्हणजे जास्त कोणी फोटोग्राफर नव्हते. इवन मी म्हणजे 2010-11 पर्यंत जेव्हा गणपती उत्सव हा त्या 10 वर्षातला मी जो गणेश उत्सव बघितला आहे त्यावेळी फोटोग्राफर कोणी नसायचं. म्हणजे यस एखादा माणूस जर का फोटो घेऊ काढायला जर का आला तर त्याला यस तुला सांगितल्याप्रमाणे स्टार्टिंग पासून खूप एक मान सन्मान द्यायचे लोक, आणि म्हणजे या तुम्ही फोटो काढायचा तुम्हाला काय हवं आहे का कसं हे करायचं, तर तेही हे करायचे की त्याबद्दलही मदत करायचे. असंच एक किस्सा सांगतो की म्हणजे आय थिंक 2011च वाटतं, 11 हो 11, तर त्या वर्षी 11 सॉरी 12 मी एका म्हणजे आता कसं आहे की प्रत्येकाचं प्रत्येक मंडळाचं नाव घेतलं तर मग आमच्या मंडळाचं नाव का घेतलं किंवा असं नको व्हायला म्हणून, नाही नाही तर नाही नाही मुंबई मधलं एक मंडळ आहे त्या यस मंडळाच्या ह्याच्यामध्ये मी गेलो आणि यस गणपतीचे फोटो काढले. यस तर म्हणजे त्यातलं कोणी मला ओळखत नव्हतं की हा अंकुर तांबडे आहे, किंवा मी तिकडच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना कोणाला ओळखत नव्हतं, पण तो ते पहिलं असं मंडळ होतं की
एक व्यक्ती फोटो काढायला आली आपल्या गणपतीचा, म्हणून त्यांनी माझा सत्कार केला होता. म्हणजे एक साधं नारळ आणि शाल श्रीफळ देऊन त्यांनी सत्कार केला होता. पण आजही त्या मंडळात जातो मी, त्यांना सांगतो की अरे नाही, म्हणजे खरंच या गोष्टींची गरज नाहीये, तुम्ही दरवर्षी देता, किंवा आता सगळीकडे जातो सगळीकडे सत्कार वगैरे होतात, तर ह्या गोष्टींची खरंच गरज नाहीये. फक्त आम्हाला म्हणजे आम्ही बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येतो, आमच्या यस फोटोतूनच त्याची पूजा करतो, यस तर तेवढ्यापुरतं ते राहू द्या. तर पण नाही, ते तो म्हणतात की हा तुमचा सन्मान नसून हा तुमच्या कलेचा सन्मान आहे, तर तो व्हायलाच हवा. आणि कलेच्या देवतेपुढे जर का हा सन्मान तुमचा जर का झाला नाही, तर मग यस आमच्यासारखे कमनशिबी आम्ही, असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, खूप चांगला अनुभव होता अंकुर. अंकुर, तू आता सांगितलंस की तू फिल्म कॅमेरा पण यूज केला होता, आता तुझ्याकडे ऑब्व्हियसली डिजिटल आहे. सो फिल्म हो. कॅमेरा आणि डिजिटल याच्यामध्ये तुझा अनुभव काय आहे, म्हणजे या दोन्ही गोष्टी बंद? अक्षय, खूप खूप जमीन आसमानाचा फरक आहे. यस कारण की फिल्म कॅमेराच्या वेळी कसं व्हायचं की एक रोल टाकलं की त्यामध्ये 35 ते 36 फोटो निघायचे, आणि यस ते त्यावेळी म्हणजे कॉलेज स्टुडंट ऍज असल्यामुळे काही हो इन्कम सोर्स पण नव्हता, त्यामुळे बरोबर घरातून जास्त पैसे पण म्हणजे मागणं आपल्यालाही ते वाईट वाटायचं. यस तर हार्डली एखादा रोल फक्त मी एक्सपोज करायचो, आणि यस मोस्ट ऑफ तो अनंत चतुर्दशीच्या दिवशी साठी स्पेशली ठेवलेला असायचा. अगोदर यस जाऊन प्रत्येक मंडळामध्ये प्रत्येक गणपतीचं दर्शन घ्यायचं, तिथल्या मूर्तीचं बारीकपणे निरीक्षण करायचं, कुठली मूर्ती कुठल्या अँगलने सुंदर दिसते किंवा ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या, आणि त्यानंतर मग अनंत चतुर्दशीच्या दिवशी मी सगळं हे करायचो. पण एक मॅन्युअल फोटोग्राफी जेव्हा आपण करायचो तेव्हा खूप यस स्किल लागायचं. आज ऑब्व्हियसली डिजिटल कॅमेऱ्यामुळे आपलं स्किल हे जे आहे ते मारलं गेलेलं आहे. पण यस तर नाही म्हणत मी स्किल मारलं गेलं खूप तरी इझी झालं. वेगळं खूप इझी झालंय, पण त्याच्यानंतर पण खूप आपल्या स्किल वेगवेगळ्या डेव्हलप झालेल्या आहेत यस आपल्यामध्ये, ऍक्च्युअली की वेगळे अँगल विचार करण्याची पद्धत खूप डिजिटल कॅमेऱ्याने बदलली आपली. तर अपग्रेडेशनमुळे खूप यस यस हो, खूप चांगल्या गोष्टी त्यामुळे आहेत त्याच्याबद्दल, डिजिटल आणि फिल्म कॅमेरा. पण फिल्म कॅमेऱ्याच्या वेळी सगळ्यात कठीण गोष्ट जर का होती तर ती म्हणजे मॅन्युअल फोकस आहे, जी यस आजच्या डेटला म्हणजे डिजिटल कॅमेऱ्यामुळे खूप इझी झालेली आहे. कारण की माझ्याकडे आय थिंक पेंटॅक्सचा स्पॉटमॅटिक होता, तर ओके त्याच्या आतमध्ये दोन बहिरगोल असायचे, तर ते यस दोन बहिरगोल जेव्हा एका लाईनी सरळ यायचे, म्हणजे तुलाही माहिती असेल कारण की तुझ्या बाबांनी तो कॅमेरा वापरलेला आहे, यस तर ते दोन बहिरगोल जेव्हा सरळ यायचे त्यावेळी तो फोटो शार्प असायचा आणि पिक्चर क्लिअर. यस मॅन्युअल पण फोकस हाँ, पण 50 mm यस च्या 50 mm च्या लेन्स वरती जर का ते फोकसिंग करायचं म्हटलं आणि गणपतीवरती, तर ती खूप यस हार्ड बाजू असायची आणि त्यात खूप म्हणजे त्रास पण व्हायचा. यस तर यस पण मॅन्युअल कॅमेऱ्यावरती पण खूप चांगला अनुभव होता, आणि माझे मॅन्युअलचेच फोटो म्हणजे विसर्जनाचे वगैरे बघून मला लोकांनी हे सजेस्ट केलेलं की तू ऍज अ फोटोग्राफर म्हणून हा तुझा एक म्हणजे जी आवड आहे ती छंद आहे हे तुझं प्रोफेशनल मध्ये कन्वर्ट कर म्हणून. यस तर त्यानंतरच मग मी या सगळ्या गोष्टी सुरू केल्या. ओके अंकुर, तू आता एवढ्या वर्ष झालं मंडळ वगैरे असेल, खूप सारे मूर्तीकारांना तू भेट दिला असेल, सो तुझ्या यातले कोणते आवडतं मंडळ आणि आवडती मूर्तीकार कोण आहे? असे ऍक्च्युली थोडंसं टेक्निकल इश्यूमुळे थोडंसं डिस्टर्बन्स आलेलं, तर ओके त्यामुळे हा म्हणजे आपल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये मला काही व्यक्तींची ना म्हणजे नावं घ्यायची आहेत ओके आणि त्यांचे खरंच आभार मानायचं आहे. कारण की आज जर काही ह्या व्यक्ती नसत्या आणि यस प्रत्येकाबद्दल यस म्हणजे काही ना काहीतरी स्टोरी आहेत, तर एक दोन यस सेकंद यस यस सगळ्यात पहिल्यांदा ज्या व्यक्तींमुळे घडलो अशा दोन व्यक्ती ज्या आहेत माझ्या आयुष्यातल्या, दोन नाही म्हणता येणार आपण तीन म्हणूया, अर्थातच माझे आई वडील आणि माझी बहीण. ऑब्व्हियसली हा, त्यानंतर माझ्या शाळेचे चित्रकलेचे एक सर होते, यस भाऊसाहेब सर त्यांचं नाव, आणि यस दुसरे भालेराव सर. यस तर तुला एक गोष्ट सांगतो की मी ज्या शाळेत चित्र काढायचो तर
भालेराव सर जे आहेत हे मला 10 पैकी 10 मार्क द्यायचे, पण भाऊसर सर जे आहेत हे मला थोडे म्हणजे 7-8 असे मार्क देऊन मला नेहमी सांगायचं की अंकुर तू इथे चुकला, अंकुर तू हे असं केलंस, हे असं नव्हतं करायला पाहिजे. तर एक वर्ष एक दिवस माझ्या मनात अशी हे असं निर्माण झालं की ते सर चांगलं बोलतात आणि मग हे सर काय म्हणतात, तर मम्मी सरना प्रश्न विचारला. तर त्यांनी मला म्हणाले की हा प्रश्न म्हणजे विचारला याच्यावरून कळतं की तुला म्हणजे काय जाणून घ्यायचं आहे ते, आणि ह्यासाठीच मी तुला कंटिन्यू सांगत होतो की तू हे असं कर ते असं कर. तर एक गोष्ट आयुष्यात लक्षात ठेव की कधी जाऊ तुला कोण चुका सांगेल तुझ्या, तर त्या एक्सेप्ट करत जा, कारण की चुका दाखवणारा माणूस हा तुझ्यापेक्षा मोठा असतो, तो तुला जेव्हा चुका दाखवतो तर त्या चुका तू सुधारून, म्हणजे आज मी जर का तुला पण सांगितलं की हा तुझं पिक्चर चांगलं आहे तुला 10 पैकी 10 मार्क दिले, तर त्या पिक्चर मधल्या किंवा त्या चित्रामधल्या चुका आहेत त्या तुला कळणार नाही आणि त्या चुका तू परत परत करत राहणार, आणि जी तुझी एक उंची आहे तर ती तू परत तुझी म्हणजे तू तेवढा पुढे जाणार नाही आयुष्यामध्ये. तर यासाठी तू नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव आयुष्यभर की कधी कोण चुका सांगितला तर त्याच्यासाठी त्यांचं हे करू नकोस, म्हणजे त्या स्वीकार करायचा प्रयत्न कर. प्रत्येक वेळी तुला ते पॉसिबल नाही होणार पण त्या पॉसिबल कर. त्यानंतर अर्थातच पहिल्यांदा सांगितलं तसं अनिल ठसाळे म्हणून माझा मित्र ज्यांनी स्टार्टिंगच्या दिवसामध्ये मला कॅमेरा दिला. त्यानंतर दादरमध्ये कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या समोर एक होम प्रोसेस म्हणून एक फोटोग्राफीची हे होती इन्स्टिट्यूट होती, तिथून मी शिकलो आणि तिकडच्या मॅडम ललिता शृंगारपुरे मला ह्यांचं नावही घ्यायला आवडेल. त्याच्याबद्दल एक गोष्ट सांगतो की सुरुवातीच्या काळाला मी जेव्हा क्लास जॉईन केला क्लास पूर्ण झाला त्यानंतर 6 महिन्यानंतर मला कॅमेरा भाड्याने हवा होता म्हणून मी मॅडमकडे गेलो. तर मॅडमनी मला सांगितलं की माझ्याकडे कॅमेरे नाही आहेत पण जर का तुमचे आयपॅड वगैरे, म्हणजे त्या त्यांच्या बाजूने बरोबर होत्या पण जसं माझ्या शाळेची शिकवण किंवा माझ्या सरांनी मला जे सांगितलेलं तर त्या हिशोबाने मी ते चुकीचं नाही घेतलं. त्यांनी मला त्यावेळी बोललेलं की जर का तुमची ऐपत नसेल तर तुम्ही ह्या गोष्टी करू नका, तर मीही ते मनावर लावून नाही घेतलं कारण की त्यांच्या हिशोबाने त्यांना इन्स्टिट्यूट चालवायची त्यांना त्याचा बिझनेस वाढवायचा त्या हिशोबाने त्या त्यांच्यासाठी खूप योग्य पद्धतीने बरोबर होत्या. आणि मी खरंच म्हणजे त्यांना सुद्धा मनातून धन्यवाद देतो की आज जर का त्यांनी त्यावेळी ते शब्द कडक वापरले नसते तर मी कधीच आयुष्यात कॅमेरा घ्यायची हिंमत केली नसती, आणि त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये माझा पहिला कॅमेरा. सो थँक्स टू ललिता शृंगारपुढे मॅडम. बऱ्याच जण म्हणजे ओळखीचे आहेत त्यांना माहितीही असेल, तर खरंच मी त्यांच्या म्हणजे एक दिवस मला भेटायलाही जायचंय पण जॉब आणि सगळ्या ह्या व्यक्ती सध्या तरी पॉसिबल होत नाहीये, तर एक दिवस नक्कीच जाईन त्यांना भेटीन आणि खरंच त्यांचा आभार मानेन. त्यानंतर माझा म्हणजे तू तर माझा खास मित्र किंवा भाऊ आहे नाही म्हणत नाही, पण राजेश पाटील ही एक व्यक्ती एक अशा माझ्या आयुष्यामध्ये होती की ही माझ्या बरोबर 11वी आणि 12वीला कॉलेजमध्ये होती आणि त्याच्यानंतर माझ्या डिग्री पर्यंत हे माझ्या बरोबरच होता. तर मी जेव्हा गणपतीचे फोटो काढायचे तेव्हा राजेश मला नेहमी सांगायचा, अरे तू आहे ना असं कर तसं कर किंवा तुला हे अँगल जमत नाही तर तू कशाला फोटोग्राफी करतोस किंवा कशाला पैसे फुकट घालवतोस या गोष्टीवरनं, तू नको करत जाऊ ही फोटोग्राफी. तर मग त्यावेळी मी म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग घेतलं की नाही अरे जर का आपल्याला कोण असं बोलतोय तर मी समोरच्याला प्रूव्ह करून दाखवणार की मी काय करू शकतो ते. आणि आज राजेश स्वतः मला म्हणतो की मी जर का एवढंस बोललो तू एवढा मोठा होऊन दाखवलं तर तू ग्रेट आहेस म्हणून. त्यानंतर मग हा त्यानंतर एक बराचसा काळ मध्ये गेला 2011-12 साली एक व्यक्ती मिळाली जिने माझं आयुष्य बदललं. त्या व्यक्तीचं नाव आहे सिद्धेश माने. सिद्धेश माने कारण की फेसबुक वरती मी जे फोटो टाकायचो ते एक वर्ष एक दिवस सिद्धेशने बघितले आणि सिद्धेशने
सिद्धेशाचे फोटो एवढे आवडले तर त्यामुळे सिद्धेशने मला सांगितलं की तू जर का एवढं म्हणजे प्रोफेशनली करतोय तर तू आमच्या पेजला जॉईन होशील का. आणि त्यावेळी मी गणपती फोटो कलेक्शन या पेजला जॉईन झालो आणि त्यानंतर मग तुझी आणि ऑब्विसली विशालची ओळख झाली आणि आपण त्यावेळी सगळी काय मेहनत घेतलेली आहे ते माहितीच आहे. पण सिद्धेश मानेलाही सांगू म्हणजे मला त्याचे आभार मानायचे की जर का आज त्यांनी जर का मला ओळखलं नसतं तर मी मे बी मी एवढ्या पुढपर्यंत आलो येऊ शकलो नसतो. तर थँक्स टू सिद्धेश माने, तू आणि विशाल ह्या दोघांचाही आभार, कारण की आपली पूर्ण टीम होती सगळी एकत्र, आपण एकत्र खूप काम करत होतो आणि तुमच्याकडून ही खूप काही मला शिकायला मिळालं, त्यामुळे मी ऑब्विसली तुमच्या दोघांचाही आभार मानतो. त्याच्यानंतर अजून एक व्यक्ती आहे ज्याला तूही ओळखतो, डॉक्टर तेजस लोखंडे. यस अक्षय म्हणजे सांगायचं असं की 2014 साली म्हणजे 2013 ला डॉक्टर तेजस लोखंडे बरोबर ओळख झालेली आणि 2014 ला असं रांगोळी किंवा आगमनाच्या बाबतीत बोलण्यावरून तेजसने मला विचारलं की मग या वर्षांपूर नवीन काय. तर कसं आहे की 13 च्या नंतर जर 14 वर्ष आलं त्यापर्यंत थोडा डिजिटल कॅमेराचा भाग हा वाढला होता आणि जो तो कॅमेरा घेऊन फोटोग्राफी करायला लागला होता आपल्या पेजमुळे म्हणा किंवा लोकांमध्ये पण ती आवड निर्माण झाली की ही लोक करू शकतात तर आपण त्याने करू शकत म्हणून मग ते त्या लोकांनी पण कॅमेरे वगैरे घेतलेले. तर मग मी तेजसला बोललो की अरे नाही सगळेजणच कॅमेरे घेऊन आजकाल फोटो काढतात. तर बोललं मला काय यावर्षी मूड नाही, बोललं मी यावर्षी काही फोटो काढणार नाही. पण त्यावेळी मला डॉक्टर तेजसने सांगितलेले ते शब्द चांगलेच म्हणजे आयुष्यभर मी कधी विसरणार नाही की अरे म्हणतात की म्हणजे कॅमेरा सर्वांकडे आहे, सर्वजण घेऊ शकतात, पण तो त्यासाठी म्हणजे बाकीच्यांकडे पण कॅमेरा, तुझ्याकडे पण कॅमेरा, पण ते पण फोटो काढतात, तू पण फोटो काढतात, पण काहीतरी फरक असेल ना की ज्याच्यामुळे लोक अंकुर तांबडेला ओळखायला लागतील. तर हे तुझं टॅलेंट आहे की तू वेगळा आहेस अंकुर, हे गोष्ट लक्षात ठेव, तू वेगळा आहेस आणि त्या पद्धतीने विचार कर, काम कर, नक्कीच तुला यश मिळेल. आणि खरं सांगतो की तेजसचा मी म्हणजे तेजसला ही स्वतः गोष्ट खूप वेळा बोललेलं आहे की थँक्स टू यू की एक कुठेतरी मी थांबणार होतो या गोष्टीबद्दल, पण त्या तू मला परत हे केलंस आणि आज तूही बघतोस की आपल्या आपण म्हणजे ह्या फोटोग्राफीच्या लेवलमध्ये कुठपर्यंत जाऊन पोहोचलेलो आहोत. त्यानंतर एका व्यक्तीचं नाव घेईन, फोटो ठाण्यातील फोटो सर्कल ऑफ सोसायटीचे एक मेंबर आहेत संजय नाईक सर, की ज्यांच्यामध्ये मला हे म्हणतात ना की त्यांच्या संस्थेबद्दल माहिती मिळाली आणि खूप काही असे उपक्रम होते की ज्याच्यामध्ये मी जॉईन झालो आणि त्याच्यातूनच मला सौरभ तापेकर आणि प्रतीक सावंत यासारखे चांगले मित्र लाभले आणि आज ही दोघेही म्हणजे आपल्या बरोबर असतात प्रत्येक वेळी शूट करते वेळी. त्यात एक सौरभ चाफेकरचे मी विशेष आभार माने, कारण की पूर्वी आपण जेव्हा फोटो काढायचो तेव्हा फक्त एक गंमत म्हणून की एक मजा म्हणून फोटो काढायचो, पण सौरभने मग आपल्याला शिकवलं की म्हणजे या छायाचित्राच्या स्पर्धा असतात किंवा त्याच्यासाठी कसं लागतं आणि काय म्हणजे कुठल्या प्रकारे फोटोग्राफी करायची हे सौरभ चाफेकरने शिकवलं, त्यासाठी मी सौरभचे खूप खूप धन्यवाद मानेन. त्याच्यानंतर आपले जेजुरीची सर्व गँग, महेश शिंदे, प्रमोद कुंभार, जॉन्टी राऊत, तुषार कुंभारकर यांचे मी आभार मानेन, कारण की आज आपल्या मुंबईमध्ये जेवढे पण मित्रमंडळी आहेत ते म्हणजे ते ऑब्विसली सगळेजण जीव देतात असं नाही म्हणत नाही मी, पण ही व्यक्ती ह्या ज्या 4 व्यक्ती आहेत हे लोक जेजुरी मध्ये गेल्यानंतर म्हणजे अक्षरशः घरात एखादा पाहुणा आला किंवा आपलाच माणूस आल्यासारखं ही लोक जी वागणूक देतात ना, तर हे मला कुठेच कुठेच भेटत नाही. म्हणजे इवन मी माझ्या नातेवाईकांकडे जरी गेलो तरी मी एक पाहुणा म्हणून गेल्यासारखं वाटतं, पण अक्षरशः मी महेशच्या घरी तुषारच्या घरी गेलो किंवा जॉन्टीच्या आणि तुषारच्या प्रमोदच्या घरी गेलो तरी अगदी अगदी घरी म्हणजे मी कुठेतरी बाहेर गेलो जेजुरीला गेलो
असं कधीच वाटत नाही. मी असं वाटतं की मी माझ्या स्वतःच्या घरातच आहे. एवढे खूप सुंदर असं त्या लोकांनी म्हणजे खूप साऱ्या गोष्टी. आणि सगळ्यात शेवटी दोन व्यक्ती आहेत, त्यांचं नाव नाही घेतलं तर चालणार नाही. त्यात सर्वात प्रथम नाव येतं नितीन नवार, माझा मित्र, यस आणि नंतर मग मिलिंद नवार. यस म्हणजे गणपती उत्सव म्हटला की प्रत्येक गोष्टीमध्ये अंकुर बरोबर मिलिंद असणं म्हणजे म्हणतात ना एखाद्या गोष्टी बरोबर लो चिंबकासारखं चिकटून एखादी गोष्ट येते, तसं प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या बरोबर मिलिंद असतोच असतो. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानेन, कारण की मिलिंद खूप काही गोष्टींसाठी मला मदत केलेली आहे त्यामुळे. आणि नितीनने सुद्धा, कारण की ह्या गोष्टीत नितीन वगैरे या लोकांनी जर का मला पण काही गोष्टींसाठी फोर्स केला नसता तरी आज मी इथपर्यंत नसतो. यस अंगूर, आवाज येतोय का? कनेक्ट रिकनेक्ट दाखवत आहे. माझा आवाज येतोय व्यवस्थित? ओके चला, आता आपण प्रश्नाकडे वळूया. आपला पुढचा प्रश्न होता माझा, पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. ठीक आहे, आपला एक प्रश्न राहिला होता की तू एवढ्या वर्ष फोटोग्राफी करतोयस, तू एवढे मंडळ पाहिले, एवढे मूर्तिकार पाहिले. हॅलो, येतोय आवाज? हॅलो, येतो? हॅलो, नाही थोडं डिस्टर्बन्स येते तुझ्या इथे. हा आता मला येतोय, ये बोलू आपण. हा बोल. यस बोल बोल आता बोल. तू यस तू एवढ्या वर्ष फोटोग्राफी करतोयस, तू एवढे मंडळ पाहिलीस, एवढे मूर्तिकार पाहिलेस, तर तुला कोणते मूर्ती आवडली एवढ्या वर्षामध्ये, या तुला कोणते मूर्तिकार आवडले? अक्षय एक सांगेन की म्हणजे गणपती ही 14 विद्या आणि 64 कलेची देवता आहे. तर मूर्तीकाराच्या हातातून घडणारी मूर्ती ही प्रत्येक सुंदर असते, आणि बाप्पाचं ते स्वरूप मला कुठलंही असो ते खूप आवडतं. म्हणजे काही असं आवडतं ना आवडतं असे कुठलेच मूर्तीकार किंवा कुठलंच हे नाही आहे. पण जरी तू विचारलंस की मुंबईमधले असं की फोर्स केलं की बाबा तू सांगस की बाबा कुठलं, तर मी सर्वात पहिलं नाव घेईन मूर्तिकार राजन झाड यांचं. खूप शांत आणि मन मिळावू व्यक्ती आहे. त्यानंतर स्वर्गीय विजय खातू. सरांनी पण म्हणजे खूप अप्रतिम मूर्त्या बनवल्या, आणि म्हणजे ह्याच्यामध्ये मी दीनानाथ वेलिंग वगैरे ह्या सारा अशा मोठ्या मोठ्या व्यक्तींचे पण नाव घेऊ शकलो असतो, पण त्यांचं ते काम आहे ते फक्त मी फोटो पुरताच बघितलेलं आहे. आताच्या काळात मी जे मूर्तीकार बघितले त्याच्यामध्ये जे ती नावं म्हणजे सजेस्ट करेन की किंवा मी सांगतोय, आणि एक संतोष कांबळीचं मी एक नाव घेईन, कारण की लालबागच्या राजाची मूर्ती तो बनवतो. माहित नाही पण जेव्हा त्या मूर्तीकडे मी जेव्हा बघतो म्हणजे एक 10-15 फुटावरून जेव्हा मी त्या मूर्तीकडे बघतो तेव्हा माहित नाही पण मी ह्या जगामध्ये नसतो. म्हणजे मी तिच्या डोळ्यामध्ये एवढा हरवून जातो किंवा त्या रूपाकडे एवढं हरवून जातो की आपण कुठे आहोत काय आहोत ह्याचं जराही भान राहिलेलं नसतं. मंडळाचं प्रत्येक मंडळ हे आपलंच आहे, आणि जरी नावाला आपण म्हणतो की लालबागचा राजा किंवा चिंतामणी किंवा गणेश गल्ली तेजुकाया हे जरी त्या जागेवरती बसत असेल तरी ते पहिले आमच्या हृदयात बसतात आणि नंतर मग त्या जागेवरती बसतात असं मी म्हणेन. त्यामुळे सगळेच सगळ्याच मंडळांची नावं घ्यायला आपल्याला तेवढा वेळही भेटतो. मंडळ म्हणा, उमरखाडी म्हणा, डोंगरी म्हणा, ताडदेव म्हणा, किंवा इकडे मुंबई विलेपर्ले साईडला पण जेवढी मंडळ आहेत, किंवा इकडे मुलुंड वगैरे ठाणे साईडला पण मंडळ, ही सगळी मंडळ ही माझीच आहेत असं मी मानतो. कारण की मी जिथे माझा बाप्पा बसतो ते मंडळ माझं. अंकुर, तू एवढे दशक म्हणजे फोटोग्राफी करतोयस, एवढे गणेशोत्सव पाहिलेस, सो आताचा गणेशोत्सव आणि पूर्वीचा गणेशोत्सव यातील तुला काय फरक वाटतो?
असे तुला सांगितल्याप्रमाणे की पूर्वी जसं गणेशोत्सव बघायला जेव्हा किंवा हे करायला जायचो तर तेव्हा मूर्तीची स्पर्धा नसायची पहिली गोष्ट. यस म्हणजे हा आणि तेव्हा फक्त एक दोन मंडळ सोडले किंवा राजे सोडले तर बाकी सर्व गणपतीला हे त्या मंडळाच्या नावाने हाक मारले जायचं. पण आता ट्रेंड वेगळा झाला आहे, मार्केटिंग आणि या सगळ्या गोष्टी त्या गणेशोत्सवामध्ये आल्यामुळे प्रत्येक मंडळाचे राजे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मला पण असं म्हणजे सुरुवातीला असं वाटायचं की अरे हे काय झालं, किंवा प्रत्येक जण येतो जसं हा इकडचा राजा तो तिकडचा राजा, तर ते मलाही वाटायचं. पण एक कालांतराने आज असं वाटतं की ते योग्य आहे की आज म्हणजे जसं प्रत्येकाला प्रत्येकाच्या भावना आहे त्याप्रमाणे त्या मंडळाच्याही त्या हिशोबाप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी ते जे काही करतात त्या योग्य आहेत. त्यामुळे खूप आणि आपण पूर्वी जेव्हा फिरताना जी मजा यायची की म्हणजे एक तेवढी मोजकीच पब्लिक आणि त्याच्यातूनच फक्त आपलं एक रात्रभर जागायचं, मजा करायची, ह्या गणपतीच्या इकडे लाईन लाव, तिकडे गणपती झाला की तिकडे पळत जावा, या सगळ्या गोष्टी व्हायच्या. पण आता तसं नाही होत, एकाच गणपतीला गेलो की पूर्ण रात्र निघून जाते आणि मग परत घरी सेलिब्रिटी फोटोग्राफर तू? खूप मोठा फोटोग्राफर आहे, फरक पाहिजे. हा बोल अक्षय. यस एवढ्या मंडळाला तू भेट दिली आहेस, तर त्यामध्ये तुला वाईट अनुभव आणि चांगले अनुभव असे काही आले आहेत का? एक तर चांगला अनुभव मी मगाशी तुला सांगितलं की जसं म्हणजे काही ओळख नसताना त्या काळामध्ये माझ्या मंडळ एका मंडळाने सत्कार केला होता. आजही त्या यस मंडळात जातो तर त्या मंडळ माझा सत्कार करतच. आणि यस मी खरंच म्हणजे जेव्हा पर्सनली त्या मंडळामध्ये जाईन तेव्हा त्यांची माफी मागेन की मी त्यांचं नाव घेऊ शकलो नाही, कारण की मग असं नको व्हायला की अरे परत तेच तुला बोललो त्या हिशोबाप्रमाणे. आणि आहेत खूप चांगले अनुभवही आहेत, प्रत्येक हो ठिकाणी गेले आपला आदर सत्कार वगैरे सगळा होतो. पण त्यात यस एक गोष्ट म्हणजे स्पेशली मी आता थोड्यापूर्वी नाव घेतलं मिलिंद नवारेचं, तर मिलिंद यस आणि मला फक्त ह्या गोष्टी ह्या दोघांनाच फक्त हा अनुभव माहिती आहे की दरवर्षी म्हणजे अख्खी मुंबई फिरल्यानंतर मुलुंडचे गणपती फिरायचं म्हटलं की मग तो विसर्जनाचा आदल्याचा दिवस असतो आणि त्या दिवशी ऑब्व्हियसली सगळ्या ठिकाणी गर्दी वगैरे असते. तर मुलुंडमधलंच एक मोठं मंडळ आहे, तर इथे पण मी त्या मंडळाचं नाव नाही घेत आहे, ते त्यांच्या जागी योग्य आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो की तिथे यस गेल्यानंतर आम्हाला फोटो काढण्यासाठी थोडीशी म्हणजे चुकीची वागणूक दिली जाते दरवर्षी. तर पहिल्या वर्षी मलाही या गोष्टीचा राग आला की अरे आपण एवढं हे आहोत की आपण सगळीकडे जातो आपल्याला कोण अडवत नाही, इथे आलो की फक्त आपल्याला दरवर्षी म्हणजे हे करतात किंवा हे आपल्याला फोटो काढू नका म्हणून सरळ सरळ सांगतात, तर ठीक आहे. पण सेकंड इयर पण असंच झालं, फोटो काढायला गेला तर ते म्हणतात की नाही तुम्ही साईडने फोटो काढा, आम्हाला आमच्या लोकांना एवढे दर्शन घ्यायचे त्यांना वगैरे असं तसं. तर मग मी पण शांतपणे मग त्यावेळी कॅमेरा बंद केला आणि मग थोडासा विचार केला, तर एक असं लक्षात आलं की बाप्पा तुम्हाला सांगतो की तुझं जेव्हा म्हणजे अख्ख्या मुंबईमध्ये सत्कार होतो तर तू हरभऱ्याच्या झाडावरती चढू नकोस, तुझे पाय नेहमी एक्झॅक्टली जमिनीवरती ठेव. एक्झॅक्टली आणि त्या वर्षापासून म्हणजे आजही तिथे गेलो तरी आम्हाला कोणी जास्त हे करत नाही, पण आम्ही तिथे जातो फोटो काढायला जात नाही पण पाया पडायला तर नक्कीच जातो तिथे, आणि पॉसिबल झालं तर कधी 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 फोटोही काढतो, नाही म्हणत नाही असं. तर हा एक चांगला अनुभव होता आणि त्यातून म्हणजे वाईट अनुभवातून आपण कसं यस कसं लक्षात पॉझिटिवली येते का पॉझिटिवली की आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी येतात पण आपण त्या कुठल्या वेळेने घेतो त्याच्यावरती तुमचं यस जीवन आयुष्य अवलंबून असतं की तुम्ही यस कुठल्या यस वेळेने जात त्यासाठी. यस अंकुर, एक प्रश्न आहे की अखिल चंदनवाडी चा गोड गणपती याबद्दल तुझ्या काही खास आठवणी असतील, 100% असतीलच ते मला माहिती आहे, तर ते लोकांना सुद्धा कळू दे. म्हणजे 2003 साली स्वर्गीय विजय खातू साहेबांनी सरांनी
एक चंदनवाडीची मूर्ती बनवली होती. म्हणजे ती सरस्वतीच्या रूपात वीणाधारी मूर्ती होती आणि ती यस पाया उतरून खाली उतरते असा तो एक फील होता. तर त्यावेळी मला एवढं माहिती नव्हतं की मंडळ वगैरे असं कुठलं आहे वगैरे, पण त्याचं जे कात्रण होतं ते पेपर मध्ये आलेलं आणि ती मूर्ती बघून म्हणजे मी एकदम भान हरपलो होतो की अरे एवढी सुंदर मूर्तीची संकल्पना. म्हणजे तिने माझं एक बोलतात ना की हे करून घेतलं. मग दरवर्षी मी वाट बघायचो की अरे ह्या वर्षी चंदनवाडीची मूर्ती कुठली, ह्या वर्षी चंदनवाडीची मूर्ती कुठली. मग असं ते करत 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 एक वेगळी ओढ निर्माण झाली त्या मंडळासाठी आणि दरवर्षी म्हणजे बाकीच्या कुठल्या गणपती कसा असेल त्याबद्दल आतुरता नसते, पण चंदनवाडीचा गोड गणपती कसा असेल त्याच्याबद्दल माझ्या मनात जास्त आतुरता असते. आणि अजूनही त्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्याबरोबर, पण त्या पुढे येतीलच माझ्या मते तरी. अंकुर, चंदनवाडीचा जेव्हा तू फोटोज काढला होता तेव्हा मला माहितीये की तू तू कंबरापर्यंत पाण्याखाली गेला होतास. तेव्हा तुला तो काय कसं सुचलेलं आणि तेव्हा तुझा अनुभव काय होता की तू एवढा कंबरेपर्यंत पाण्याखाली गेला होतास आणि तू कॅमेराला पण रिस्क मध्ये ठेवलं असतं, तू पण रिस्क मध्ये होता, कॅमेरा पण रिस्क मध्ये होता. सो तेव्हा तुझ्या मनामध्ये काय होतं की तुला कोणत्या म्हणजे तुला सुचला कसं पहिली गोष्ट म्हणजे, आणि तेव्हा तुझ्या मनात काय आलं त्यावेळेला? अक्षय त्यावेळी तो म्हणजे तो काळ असा होता ना की काही प्रॉब्लेम होते तर त्याच्यातून डिप्रेशन मध्ये मी जात होतो, पण एक एक सर्टन असं एक स्ट्राईक झालं की म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या घेऊन आपण डिप्रेशन मध्ये जायचं की आपलं आयुष्य सुंदर आहे ते अजून सुंदर बनवायचं, हे दोन प्रश्न माझ्या पुढे समोर होते. तर त्यावेळी मी ठरवलं की नाही की डिप्रेशन मध्ये जाऊन कुठल्या तरी व्यसनाच्या अधीन होऊन आपलं आयुष्य खराब करून घेण्यापेक्षा चांगल्या गोष्टी अंगी बाळगून एक चांगला व्यक्ती होण्याचा प्रयत्न करूया. आणि त्या यस हिशोबाने मी स्वतःला डेव्हलप करत होतो त्या 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 वर्षापासून की लोकांकडे पण डिजिटल कॅमेरे आहेत, आपल्याकडे पण डिजिटल कॅमेरे आहेत, पण यस बरोबर. काय असा फरक आहे की त्यांचे फोटो सुंदर असतात पण आपले तेवढे फोटो सुंदर नसतात. आणि यस ह्याचा अभ्यास चालू असताना मला कळलं की ते म्हणजे लॉंग एक्सपोजर वगैरे या सगळ्या गोष्टी कळल्या त्या काळात. आणि यस मी विचार केला की जर का एखाद्या गणपतीचा फोटो जर का आपण लॉंग एक्सपोजर मध्ये केला तर तो कसा येईल काय येईल या गोष्टीवरती विचारच करत होतो. आणि आणायचे त्या वर्षी चंदनवाडीची जी मूर्ती होती ती ही दोन मोरांवरती नाचणारी मूर्ती होती. तर म्हणजे मी मनाशी ठरवूनच आलेलो की भले दिवसाभरात मी एक क्लिक करेन पण मी तो करेलच. अक्षरशः एक वर्ष जसं तुझं तुझं झालेलं की तू कॅमेरा घेऊन जात असताना समुद्रात पडला होता तशी कंडिशन माझीही होती. कारण की मी एकटाच तिथपर्यंत जात होतो, मी सगळं कॅमेराचं वगैरे सेटअप वगैरे करून कॅमेरा घेऊन आणि एका हाताने स्वतःला सांभाळत मी तिथे जात होतो. पायामध्ये मूर्ती लागली पण म्हणजे अक्षरशः पायाचं जे हाड असतं त्याला तिथपर्यंत जबर इजा झालेली, पण म्हणजे मनात देवाचं हेच चालू होतं की नाही मला हा फोटो तसंही करून काढायचा आहे. आणि माहिती नाही कुठली शक्ती आली का काय आली, मी तिथून तो पाय दुखत असताना तो विदिन 2 सेकंदामध्ये म्हणजे विचार केला असा नंतर मग तो 2 सेकंदामध्ये हे दुखणंही थांबलं, पुढे आजपर्यंत गेलो आणि मग तो फोटो काढला. आणि जेव्हा मी बाहेर आलो आणि ते पण अगदी गिरगाव चौपाटीच्या बाहेर आलो एक 8 साडे 8च्या दरम्यान, त्यानंतर ते जाणवायला लागलं की मला किती लागलंय ते. अंगुर, तू आता बोललास की तू जेव्हा तू विसर्जनाला गेलास तेव्हा तुला पायाला मूर्ती लागली, तर तुझं आता गणपती विसर्जनाबद्दल मत काय आहे आणि तुला असं काय बदल घडलं पाहिजे असं वाटतं? माझं मत म्हणण्यापेक्षा मी अशी प्रत्येक गणपती मंडळाला विनंती करतो जे यस मोठ्या मोठ्या आणतात की आज इंटरनॅशनल फोटोग्राफीमध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये म्हणजे मी पार्टिसिपेट करतो, तर आणि माझ्या अगोदरही आपल्याकडचा गणेश उत्सव हा इंटरनॅशनल लेवलला पोहोचवणारे खूपसे फोटोग्राफर आहेत. यस तर इंटरनॅशनल वरून बाहेर गावातून परदेशातून खूपशी लोकंही आपल्याकडे आपला गणेश उत्सव बघायला येतात.
यस तर आणि स्पेशली विसर्जन हा विषय खूप मोठा आहे, खूप मोठा, यस विसर्जनाची फोटोग्राफी करण्यासाठी इतकी लोक येतात, तर त्यावेळी आपणच आपल्या मूर्त्यांचं विसर्जन चुकीच्या पद्धतीने करत असतो, तर ते बघून खूप दुःख होतं. म्हणजे एक 2005 चा जेव्हा काळ, 3 ते 5 चा काळ होता, त्यावेळी मी इवन म्हणजे ते एवढं वाईट वाटायचं मनाला की मी समुद्राच्या चौपाटीवर न जाता चौपाटीच्या 1 किलोमीटर अगोदर जिथून गणपती जातो तिकडनंच गणपतीचे फोटो काढायचो आणि आम्ही घरी जायचो. पण कालांतराने तसं मोठं होत गेलं, थोडस त्या गोष्टी कमी होत गेल्या. तर मला मंडळांना असं सांगायचं असेल की आज प्रत्येक मंडळ स्वतःची ट्रॉली वगैरे म्हणजे बनवतो आणि त्याने विसर्जन करतो, तर सर्व मंडळांनी एकत्र येऊन जर का असा काही प्रयत्न केला की एका ट्रॉलीवरती 4 ते 5 गणपतीचे मूर्त्या बसल्या आणि त्याच खोल समुद्र जाऊन बुडून दुसरी परत दुसरी मग दुसरा राऊंड आल्या दुसऱ्या मंडळाच्या घेऊन गेला, तर हे विसर्जन पद्धत ला खूप वेगळं वळण मिळेल आणि खूप चांगल्या पद्धतीने विसर्जन होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी म्हणजे मला स्वतःहून प्रयत्न करायचे आणि त्यासाठी आपण मी म्हणजे सर्वांना सांगेन, मंडळांनाही सांगेन की यासाठी आपण सर्व एकत्र येऊन या गोष्टी करूया, तरच आपला उत्सव हा म्हणजे हा परिपूर्ण उत्सव होईल. कारण की कुठला उत्सव म्हटल्यानंतर कुठल्याही गोष्टीला गालबोट लागतं कामा नाही, तर जर का ह्या गोष्टी घडल्या तर खूप मनाला खूप बरं वाटेल माझ्याही. अंकुर, काही वर्षापासून गणपती मंडळ आहे ते फोटोग्राफीचे स्पर्धा भरवत आहेत, तर त्याबद्दल तुझं काय मत आहे आणि त्यात काय बदल केला पाहिजे? कारण तू प्रोफेशनली फोटोग्राफी करतोस, तुझे फोटो इंटरनॅशनली लागलेले आहेत, अवॉर्ड विनिंग आहेत, सो तुला काय वाटतं की हे कितपत योग्य आहे? अक्षय, हा खूप मोठा विषय आहे. पहिली गोष्ट सर्वच मंडळांना मी सांगेन की आज गणेशोत्सवामध्ये तुम्ही ज्या स्पर्धा भरवता तर मंडळाच्या हिशोबाने प्रमाणे तुम्ही त्याला 5,000, 3,000, 2,000, 1,000 असं प्राईस देता. मला त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे की तुम्ही एवढं प्राईस का देता का, तुम्ही 50,000 रुपये प्राईस द्या, मला ह्याच्याबद्दल वाद जराही नाही आहे. पण आज कुठलाही प्रोफेशनल फोटोग्राफर कुठल्या मंडळाच्या स्पर्धेमध्ये भाग घेत नाही, सगळे भाग घेणारे हे अमेचर लेवलचे फोटोग्राफर असतात. आणि म्हणजे तुम्ही एक त्यात अट टाकता की फोटो एडिट केलेले चालणार नाही, तर माझं असं म्हणणं आहे की आज इंटरनॅशनल लेवलला फोटो मॅनिप्युलेशन केलेले सुद्धा फोटो एक आर्ट म्हणून तिला मान्यता असते आणि तिला म्हणजे त्या त्या अशाही फोटोंना अवॉर्ड मिळला जातो. पण तुम्ही साधं म्हणजे बेसिक कलर करेक्शन, ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट ह्या सगळ्या गोष्टीसाठी तरी म्हणजे त्याच्यामध्ये चेंजेस आणले पाहिजे. कारण की मी स्वतः एक वर्ष असं अनुभवलेलं की तुम्ही ऍक्च्युली जी छाय म्हणजे फोटोग्राफी करता तर तुमचा हा एक फोटो म्हणजे जे 100 शब्द सांगू शकणार नाही ते कधी कधी तुमचा एक फोटो बोलून जातो. तर असंच एका आगमनाला मी एक फोटो काढलेला ज्यात मंडळाची मूर्ती उभी होती बॅक साईडने, समोरून म्हणजे त्या फोटोच्या डाव्या साईडला लालबाग मधली चाळ वसे दिसत होती, उजव्या साईडला मुंबई मधले जी ब्रिज वगैरे जे काय आहेत अशातला भाग दिसत होता, समोरून मुंबईची जी उंच उंच इमारतीची संस्कृती आहे ती दिसत होती आणि त्याच्यामध्ये तो स्लो शटर स्पीड मध्ये काढलेला. तर अशा फोटोला सुद्धा म्हणजे तो फोटो एक म्हणजे बोलतात ना की क्वालिटी जजेस जर का त्यांनी आणले असते तर त्या फोटोला मे बी पहिलं प्राइस त्या लोकांनी दिलं असत. पण म्हणजे मंडळातले अधिकारी किंवा कोणी ह्यांनी ते जजिंग केलं असेल तर त्या फोटोला त्यांनी साईडला काढलं. त्या वर्षापासून ठरवलं की मी कुठल्याही मंडळाच्या फोटोग्राफीमध्ये कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार नाही. पण म्हणजे प्रत्येक मंडळाला मी सांगू शकतो की तुम्ही ना ह्या गोष्टी बदला की एक खूप म्हणजे फोटोग्राफर आहेत हे कुठलेही फोटोग्राफर असू दे हे मदत करायला नेहमी एक पाऊल पुढे असतात. जर तुम्ही शब्द टाकला तर हा तुम्ही जर का शब्द टाकला तर कुठलाही फोटोग्राफर तुमच्या
कॉम्पिटिशन साठी जजिंग करायला वगैरे या गोष्टीसाठी नेहमी तयार असेल. आणि हे जे रूल्स रेग्युलेशन बनवले आहेत, तसं आहे की कुठल्या तरी एका मंडळाने कॉम्पिटिशन ठेवली, त्याने जे रूल फॉलो केले तेच पुढे 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 फॉलो होत गेले. तर हे असं नक्की करू की बेसिक कलर करेक्शन एडिटिंग ह्या ज्या गोष्टी आहेत यासाठी तरी अलाव करून लोकांनी त्या चेंजेस कराव्यात. कारण की सगळे अमेचर यस यस फोटोग्राफर आहेत, त्यांना जर का आज त्यांनी जाऊन जर का पुढे आपल्या मुंबईचं किंवा आपल्या देशाचं नाव जर का भविष्य चांगलं घडवावं असं वाटत असेल तर या गोष्टीमध्ये नक्कीच म्हणजे ह्या रूल रेग्युलेशन मध्ये यस चेंजेस केल्या हवं. अंकुर, तेजस करून एक प्रश्न केलाय. तेजस करे आपला मित्र आहे. सो हो जजिंग पॅनल बद्दल बोला, म्हणजे त्या कॉम्पिटिशनच्या जजिंग पॅनल बद्दल कसं असलं पाहिजे? म्हणजे तू आता बोललाच, तरी पण थोडस डीप मध्ये लोकांना कळू दे. हाँ. कसं आहे की म्हणजे मीही एक 2-3 वर्ष झालं मी जजिंग करतोय. तर पहिली गोष्ट की म्हणजे ही गोष्ट सुद्धा मला दुसऱ्याकडनं वारसा मिळायला शक्यच म्हणेन मी, म्हणजे कोणीतरी मला सांगितली म्हणून मी तुला सांगतोय. स्वर्गीय मूर्तिकार विजय खाचर यांच्याशी मी एकदा म्हणजे सहज बोलत असतो, तेव्हा त्यांनी मला सांगितलेलं किंवा त्याच्या अगोदर ही गोष्ट माहिती होती, पण मी त्यांचं नाव हजेरीसाठी घेईन कारण की त्यांनी मला ही गोष्ट प्रत्यक्षात म्हणजे एक वेगळ्या स्वरूपात सांगितली की जसं मी मूर्ती गणपतीची मूर्ती बनवतो तर ती एका नजरेमध्ये संपूर्ण मूर्ती बसली पाहिजे. तसं मी म्हणेन की फोटो तुमच्याकडे 5, 50, 100, 5,000, 1,00,000 फोटो येत असतील तुमच्या म्हणजे फोटोग्राफीच्या कॉम्पिटिशनसाठी, पण एक रूल रेग्युलेशन तयार केल्यानंतर जो फोटो पहिल्या नजरेत भरेल ना, मग त्यासाठी क्रायटेरिया वगैरे जे काय ते नंतर बघितलं जातं. आता जस्ट आपण मागच्या महिन्यामध्ये आपण जजिंग केलेलं तर त्यावेळीही आपण एक क्रायटेरिया ठेवला होता की सर्वात पहिली गोष्ट मूर्तीचं कंपोजिशन कसं आहे, म्हणजे त्या फोटोचं कंपोजिशन कसं आहे, त्यातलं कंटेंट काय आहे, त्यानंतर करेक्शन काय आहे, आणि त्याच्यातून सगळ्या शेवटी की त्याच्यातून काही मेसेज आहे का. मेसेज या सगळ्या ह्या जर का गोष्टी तुम्ही जर का बघितल्या तर ते जजिंग इझी होऊन जाईल. आणि ते म्हणजे जेव्हा त्याचा रिझल्ट येईल, आजही मी असं ऐकण्यात येतं माझ्या की मी ह्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला, त्या लोकांनी असं केलं आणि तसं, म्हणजे त्या लोकांनी पार्शियलिटी केली, तर हा जो प्रश्न आहे की पार्शियलिटी वगैरे, तर हा प्रश्न तिथं निघून जाईल की ह्या ज्या का सगळ्या क्रायटेरिया जर का व्यवस्थित बघत गेले ना प्रत्येक जज म्हणजे जो फोटोग्राफी करणारा आहे गणपती मंडळाची, तर ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होतील आणि सगळं काही व्यवस्थित होईल. आपले मित्र अभिषेक चिटणीसने प्रश्न विचारलाय, पण तो प्रश्न मी घेणार आहे, तो शेवटचा ठेवलाय अभिषेक. तो प्रश्न मी घेणार आहे. तो प्रश्न आता दुसरा माझा आहे की अंकुर, तुला मेट्रो मध्ये जेव्हा प्राइस लागलं होतं, मेट्रोने कॉम्पिटिशन ठेवलं होतं, मेट्रो झालं, परत नॅशनल ज्योग्राफी मध्ये तुझा फोटो सिलेक्ट झाला होता जेजुरीचा, तो सुद्धा. सो त्या म्हणजे ती लेवल आहे, ती खूप मोठी लेवल आहे. ऑब्विसली मी फोटोग्राफर आहे तर मला पण माहिती आहे ती लेवल काय आहे, ती इंटरनॅशनल लेवल आहे. सो त्या लेवलला फोटो सिलेक्ट झाला तेव्हा तुला अनुभव काय होते, म्हणजे कसं वाटलेलं? कारण मेट्रोचा तर तुझा पहिला पहिलाच होता, सो तेव्हा तुला काय वाटलेलं? अक्षय म्हणजे एक अजून एक गोष्ट तुला सांगतो की अगर ऊपर वाला चाहेगा ना कि तुम्हें कुछ मिलना चाहिए तो तुम्हें मिलके ही रहेगा, असंच काहीतरी झालं कि मेट्रोचं प्राइस मिळण्यासाठी. म्हणजे मला आठवतंय मी मेट्रोच्या कॉम्पिटिशनसाठी महिनाभर होता आणि शेवटचे 2 दिवस असताना आम्ही फोटो काढायला गेलेलो. त्याच्याबरोबर त्यांनी माझ्याबरोबर माझे सर महेंद्र भोसले होते, आम्ही दोघांनीही फोटो काढले. जाते जाते शेवटी मी फक्त एक म्हणजे असं टाइमपास म्हणून फोटो काढायचा म्हणून मी तो पॅनोरामा काढला. आणि त्यानंतर मग जेव्हा सबमिशन करायचं होतं तर मग मी तो पॅनोरामा फक्त म्हणजे पॅनोरामा तयार केला, पण बोललो की ह्याला काहीतरी एक वेगळं रूप द्यावं की हा जनरली करून पॅनोरामा म्हणून जर का टाकला तर सिलेक्ट होणं मुश्किल आहे. किंवा म्हणजे मी विचारही केला नव्हता की मला प्राइज भेटावं किंवा यासाठी, पण एक आपल्याला आपल्या बाबतीत कळावं की आपण जी फोटोग्राफी करतो त्याची लेवल काय आहे
तर त्यासाठी म्हणून मी तो 360 मध्ये कन्वर्ट केला आणि मी तो अपलोड केला. आणि झालं असं की त्यांचे त्याच वेळी मी एक वेडिंग शूटसाठी युपीला आजमगडला गेलो होतो आणि त्यांचे मेल वरती मेल येऊन गेले की तुमचा फोटो हा सिलेक्ट झालेला आहे, तर त्याची ओरिजिनल फाईल वगैरे जी काय आहे तर का किंवा तर ती आम्हाला पाठवा की जेणेकरून आम्हाला या गोष्टी म्हणजे जजिंग साठी पुढे सोप्या जातील. तर मला ही गोष्ट माहीत नव्हती, तर असं सहज मी महेंद्र सरांना फोन केला तर महेंद्र सर म्हणाले की अरे मला मेट्रोचा म्हणजे मेल आलेला, त्याने ओरिजिनल फाईल मागवली होती. तर मी बोललो तुम्हाला जर का म्हणजे आपण एक जेव्हा तू आणि समजा मी जर का दोघांनी आपण फोटो काढले, तुझे फोटो मी बघितले, माझे फोटो तू बघितले, आपले दोघांचे फोटो चांगले आहेत, जर एका व्यक्तीला येतो दुसऱ्या व्यक्तीला नाही येतोय तर मग असं हे वाटतं ना की म्हणजे असं कुठेतरी वाटतं. तर मी बोललो सर तुम्हाला आलं तर मग मला का नाही आला. तर त्यावेळी महेंद्र सर बोलले अंकुर तू चेक कर. म्हणलं सर मी आता ऑलरेडी आहे म्हणजे युपी साईड आजमगडच्या गावामध्ये, तर बोलले इथे नेटवर्क मिळणं खूप कठीण आहे तरी मी ट्राय करतो. तर मग त्यावेळी परत जवळजवळ 2 किलोमीटर म्हणजे आम्ही चालत जाऊन रोडवरती आलो मी आणि माझा मित्र, आणि तिथे मला ते नेटवर्क मिळाल्यानंतर मी मेल चेक केला आणि मेल चेक केल्यानंतर मग बघितलं की दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत हे आहे की त्यांनी सांगितलं की 12 वाजेच्या अगोदर तुम्ही पाठवाय शेवटचा चान्स म्हणून. मग त्यावेळी मी बऱ्याच जणांना फोन केले की माझ्या घरी जा, पीसी वरती मी सांगते त्याप्रमाणे ती फाईल ओपन करून सेंड करा म्हणून. पण त्यावेळी मग मिलिंद माझा मित्र त्याला मी रिक्वेस्ट केली भाई एक दिवस तू कामावर नको जाऊ, तुझा पाहिजे पगार मी देतो पण तू या गोष्टी कर माझ्यासाठी आणि माझ्या घरी जाऊन तू फाईल अपलोड कर. तर त्यावेळी माझ्या मिलिंद माझ्या घरी आला आणि त्यांनी पीसी वरती बसून म्हणजे मी त्याला लिटरली अर्धा तास तिकडनं आजमगडवरनं एसटीडी कॉल करून त्याला सगळ्या गोष्टी सांगत होतो की इकडनं हे ओपन कर ते ओपन कर, इथून फाईल साईज कमी कर आणि या सगळ्या प्रोसेस करून ती फाईल मिलिंदने पाठवली होती म्हणजे मीही पाठवली नव्हती. आणि त्याच्यानंतर मग परत एक जवळजवळ महिनाभराचा काळ गेला असेल आणि एक दिवस अचानक रविवारच होता त्या दिवशी अचानक फोन आला की सर उद्या नाही शनिवार होता वाटतं की शनिवार मला एवढं आठवत नाहीये, शनिवार होता वाटतं. तर त्यांनी सांगितलं की सर उद्या मेट्रोची प्राइस सेरेमनी आहे आणि तुम्हाला बक्षीस लागलेलं आहे. तर कुठलं बक्षीस लागलेलं आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही पण तुम्ही या बक्षीस समारंभाला यावं अशी सर्वांची इच्छा आहे. तर म्हणजे एक थोडस बरं वाटलं की आयुष्यात पहिल्यांदा कुठेतरी काहीतरी बक्षीस भेटणार आहे, भले ते 1 रुपया का होईना पण भेटणार आहे ह्याचा आनंद होता. आणि तिथे गेल्यानंतर मग त्यांनी जसं नाव घेतलं तर पहिल्यांदा स्टार्टिंग प्रोफेशनल कॅटेगरी सुरुवात केली आणि पहिल्या नंबरपासून सुरुवात केली आणि मग त्या कळलं की माझा दुसरा नंबर आलेला आहे आणि खूप आनंद झालेला. म्हणजे स्टार्टिंगच्या लेवलला ती खूप मोठी अचीवमेंट होती, त्यामुळे खूप आनंद झालेला त्या गोष्टीचा. आता नॅशनल जर आपल्या सिलेक्ट झालेला तर त्यावेळी पण म्हणजे विचार साऊंड प्रॉब्लेम होतो एक सहज म्हणजे आपण बोलतो ना कॅन्सर साऊंड प्रॉब्लेम थोडासा येतोय. हॅलो आता क्लिअर झालाय, बोल बोल. येस बोल बोल. माझ्याकडे बरोबर नाही खर खर तर बाकी तुझं परफेक्ट आहे व्हिज्युअल, साऊंड इश्यू होतोय फक्त. आता येतोय आवाज परफेक्ट परफेक्ट. हा ते थोडं माईक थोडं खा. हा कमी हळू बोलू का? कमी हलू. ओके 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 ओके. अरे इतका वेळ बसायची सवय नाही ना. यस यस यस. हा तर त्यावेळी पण मी सहज म्हणून फोटो नॅशनल जिओग्राफीला टाकायचे होते म्हणून टाकले आणि हे पुण्याचे आपले महेश लोणकर दादांनी मला सकाळ सकाळी मेसेज केला
की दादा तुमचा फोटो हा नॅशनल जिओग्राफीला सिलेक्ट झालेला आहे. तर मी म्हणजे मला काय त्यावेळी खरंच काही माहिती नव्हतं की हे काय आहे आणि काय नाही ते. तर मग त्यावेळी मला मग महेश दादांनी सगळ्या गोष्टी समजावल्या आणि सांगितलं की हा फोटो त्यांचा ऑनलाईन रोजचं हे असतं, त्याच्यामध्ये हा सिलेक्ट झालेला आहे. रोजचे 12 की 10 फोटो सिलेक्ट व्हायचे आणि त्याच्यातून जो पूर्ण दिवसामधून जो बेस्ट फोटो असायचा हा त्यांच्या ऑनलाईन मॅगझिनला पब्लिश व्हायचा. तर त्यावेळी पण खूप म्हणजे एक आनंद झाला होता, कारण की ध्यानी मनी नव्हतं, मी नाईट करून आलेलो आणि जस्ट असंच बसलो होतो. त्यावेळी त्या गोष्टी सगळ्या झाल्या. तर म्हणजे जेव्हा जेव्हा घडायचं असतं त्या गोष्टी त्या वेळेला त्या योग्य वेळी त्या घडून येतात. यस अंकुर, फोटोग्राफी सोसायटी ऑफ अमेरिका याने या वर्षीचा सर्वोच्च ट्रॅव्हल फोटोग्राफर ऑफ द इयर अवॉर्ड दिला आहे आणि तो मासिकात सुद्धा त्यांचा फोटो प्रकाशित झाला आहे. सो त्याबद्दल थोडस मला तर माहिती आहे, पण बाकी लोकांना थोडस जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच नक्कीच अक्षय. गेल्या वर्षी गणपती विसर्जनानंतर म्हणजे चंदनवाडीचा गोड गणपतीचा मी जो फोटो क्लिक केला होता, यस तर एक आता एक अशी अशी लेवल आली आहे आपल्याकडे की आपल्याकडे म्हणजे तुझ्याकडे आणि माझ्याकडे सुद्धा की आपण एखादा फोटो काढल्यानंतर त्या फोटोचं व्हॅल्युएशन आपण करू शकतो. तर चंदनवाडीच्या त्या गोड गणपतीचं त्या फोटोचं व्हॅल्युएशन मी केलं होतं की हा फोटो खूप पुढे जाईल. फक्त काही क्रायटेरिया आहेत की म्हणजे कास्ट आणि रिलीजन, ह्याच्यामुळे तो इंटरनॅशनल लेवलला तेवढं हे करू शकणार नाही, पण बाकीच्या ठिकाणी हा फोटो अक्षरशः म्हणजे बोलतात ना एक हल्ला मात्र अशातला तो फोटो होता. तर म्हणजे एक सुनील मराठे म्हणून माझे सर आहेत, तर सुनील यस मराठे सरांनी माझे फोटो बघितले आणि त्यांनी मला सांगितलं की तुझे बेस्ट ऑफ बेस्ट जे 12 फोटो आहेत ते मला तू फक्त दे. तर मी त्यांना ते फोटो फॉरवर्ड केले. तर त्यांनी 2 डिसेंबरच्या स्पर्धेसाठी त्यांनी माझे 3 फोटो पाठवलेले. त्याच्यामध्ये गोड गणपतीला हे गोल्ड मेडल मिळालं आणि त्यानंतर मार्चच्या स्पर्धेसाठी त्यांनी जे 3 फोटो पाठवलेले त्याच्यामध्ये जेजुरीच्या ज्या म्हणजे भानुबाईचं जे मंदिर आहे तिथून जी पालखी अशी टर्न घेते, तर त्याच्यासाठी त्या फोटोसाठी मला ह्या वर्षी म्हणजे एक लागोपाठ 2 गोल्ड मेडल मिळाले आणि म्हणून ट्रॅव्हल फोटोग्राफर ऑफ द इयरचा हा अवॉर्ड दिला गेला. यस आणि ही आपण माझ्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी सर्वात जास्त मी आभार मानते सुनील मराठे सरांचे, कारण की त्यांनी जर का ते फोटो फॉरवर्ड केले नसते मला त्या कॉम्पिटिशन बद्दल ही माहिती नव्हतं किंवा म्हणजे ते कधी पाठवले किंवा त्याचा रिझल्ट कधी आला त्याबद्दलही काही माहिती नव्हतं. अंकुर, आपण सेशन परत चालू करूया, कारण आता हे बंद होईल, कारण इंस्टाग्रामची पॉलिसी आहे 1 तासाने लगेच ते बंद होतं. ओके सो आता 1 मिनिट उरला आहे आपल्याकडे. सो आपण परत, मी परत लाईव्ह येतो, परत तू रिक्वेस्ट पाठव, आपण परत कनेक्ट ओके होऊया. अक्षय अक्षय एक ओके 2 मिनिटं दे, यस थोडंसं मी म्हणजे फ्रेश होऊन येतो. यस 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 ओके ठीक आहे, नो प्रॉब्लम, ओके लवकर ये. यस हॅलो हाँ सर बोल. अंकुर, येतो माझा आवाज? हो येतो व्यवस्थित येतो. हा, मगाशी एक प्रश्न आला होता जेव्हा आपण लाईव्ह होतो, आपले मित्र प्रमोद कुंभार यांनी विचारला होता की ट्रॅव्हलिंग फोटोग्राफी बद्दल, ट्रॅव्हल फोटोग्राफी बद्दल काही विशेष टिप्स, हाऊ टू बिकम गुड ट्रॅव्हल फोटोग्राफर. प्रभा तू आता तुला काय म्हणू मी प्रवण. चांगला प्रश्न आहे.
यस बघा व्हेरी गुड बघा, आपण क्वेश्चन. आपण ट्रॅव्हल करतो तर ब्लूटूथमुळे आवाज फाटतोय का अक्षय, की व्यवस्थित थोडासा, आहे? थोडा थोडा जास्त नाही, पण ओके थोडस कमी हाल, बाकी व्यवस्थित आहे. ओके ठीक आहे. यस चांगला प्रश्न विचारला की आपण ट्रॅव्हल फोटोग्राफर म्हणून आज काम करतो, यस तर ट्रॅव्हल फोटोग्राफी मध्ये पण एक खूप प्रकार आहेत, की ट्रॅव्हल करून आपण एखादं फेस्टिवल कव्हर करणं आणि ट्रॅव्हल करून आपण एखाद्या जागेचं सौंदर्य किंवा तिकडच्या निसर्गाचा जो आपण हे आहे त्याचं चित्रीकरण म्हणजे फोटोग्राफी करणं. तर एक गोष्ट मी म्हणजे नेहमी जे ट्रॅव्हल फोटोग्राफर करतात त्यांना सांगेन की आपण जो कुठे जेव्हा छायाचित्रीकरणासाठी जातो तर त्या जागेबद्दलची माहिती किंवा त्या सणाबद्दल किंवा त्या फेस्टिवल बद्दलची माहिती जी आहे ती परिपूर्णपणे घ्या. एक म्हणजे प्रत्येक वेळी मला हे फोटो मिळालेच पाहिजे किंवा मी असा फोटो काढलाच पाहिजे हा अट्टाच ठेवू नका. कारण की निसर्ग म्हणजे जेव्हा आपण निसर्गाचे फोटो काढायला जातो तेव्हा निसर्ग प्रत्येक वेळी आपल्याला साथ देईल असं कधीच हे नसतं. एक म्हणजे असं एक म्हणतात की जगातला किती मोठा फोटोग्राफर असू दे त्याने आज समजा जर का एक 7 वाजता एक फोटो काढला एखाद्या म्हणजे नॅचरल लाईट मध्ये तर त्यांना कितीही पैसे द्या किंवा कितीही त्यासाठी पैसे मोजा आणि दुसऱ्या दिवशी सेम परत तसाच फोटो काढून दाखवायचं सांगितला तर ही अशक्य बाब आहे. म्हणजे मी एक इंजिनिअरिंग फील्ड मधला आहे, या गोष्टी म्हणजे जगात अशक्य अशी कुठली गोष्ट नाहीये, पण फोटोग्राफी बद्दल ही गोष्ट फक्त एक जी आहे ती अशक्य आहे. की आज म्हणजे आपण म्हणतो ना की आयुष्यात एकदा जी वेळ गेली ती परत येत नाही तसं ते आहे. तर ह्या गोष्टीचं फक्त एक हे ठेवायचं की जे भेटेल त्या म्हणजे ते घेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहायचा. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की तुमची चाणाक्ष नजर, म्हणजे मी एखाद्या गोष्टीकडे बघता आहे तर तुमचा बघण्याचा दृष्टिकोन हा खूप महत्वाचा आहे. की दिसणाऱ्याला वाळूच्या म्हणजे समुद्राच्या वाळूमध्येही आठ दिसते, झाडाच्या पानांमध्येही आकाशाच्या ढगांमध्ये आठ दिसते. फक्त आपल्या बघण्याचा दृष्टिकोन त्याप्रमाणे तेवढ्या उंचीवरती न्या की तुम्हाला ते एक चांगल्या पद्धतीने एक विज्युअलायझेशन तयार व्हायला होईल. मग आणि प्रत्येक गोष्टीत विज्युअलायझेशन करायला शिकत जावा की आज एखादी समोर गोष्ट दिसते तर ती फोटोग्राफीच्या दृष्टिकोनातून अजून कशी चांगली दिसेल किंवा काय कंपोजिशन केल्यानंतर ती चांगली दिसेल किंवा कुठल्या वेळेला मी इथे आलो आणि त्याच्यावरती लाईट चांगला असेल, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास जर का तुम्ही प्रॉपर केला तर तुम्ही एक चांगले ट्रॅव्हल फोटोग्राफर होऊ शकता. अंकुर, नवरात्रीमध्ये आपण फिरतो, देवीचे फोटोज काढतो. सो नवरात्रीमधील ठाण्यातली टेंभी नाकाच्या देवीचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला ऐकायला आवडतील. नक्कीच अक्षय. एक म्हणजे माझ्या मते तरी मी आय थिंक 2010 पासून माझे सुद्धा नवरात्रीचे उपवास असायचे. मी फक्त 2013 साली हो 13 सालीच नवरात्रीसाठी म्हणजे पूर्ण मुंबईभरमध्ये फिरलेलो, पण मला ते शक्य नाही झालं. म्हणजे ते एवढं कठीण गेलं की नवरात्रीचे 9 दिवस उपवास आणि त्याबरोबर मुंबईमध्ये फिरणं, तर त्यापासून मी ते सगळं सोडून म्हणजे सोडून नाही देता म्हणेन, पण मी ते खूप कमी केलं. आणि हे ठाण्यातली जी टेंभी नाक्याची देवी आहे जी ठाण्यामध्ये म्हणजे माझ्या मुलींपासून खूप जवळ असल्यामुळे मी दरवर्षी पहिल्यांदा फक्त तिथे छायाचित्र फोटोग्राफी करण्यासाठी जातो. तर खूप सुखद अनुभव असतो की म्हणजे तो पहिला दिवस तिथे दिवसभर फोटोग्राफी करण्यासाठी आम्ही इकडून तिकडे उड्या मारतो, लिटरली उड्या मारतो मी असं म्हणेन. कारण की जी जागा पण तू स्वतःही बघितलेली आहे की एका बिल्डिंग वरून जाऊन दुसऱ्या बिल्डिंग वरती जायचं, तर ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. तर तिथेही खूप मजा येते आणि खूप म्हणजे खूप मोजकेच मित्र मंडळी वगैरे तिकडे ठाण्याची जी आहे ती लोक तिथे आपल्याला भेटतात, तर खूप बरं वाटतं त्याबद्दल. आणि ऑलवेज म्हणजे जर हे म्हणजे म्हणायला गेलं तर की जसं लालबागची राजाची ख्याती जगभरात आहे तसं टेंभी नाक्याच्या देवीचंही स्थान तसंच आहे.
की तिथं म्हणजे त्या स्थानाची बरोबरी कुठल्याच जागेमध्ये येणार नाही असं मी म्हणेन. अंकुर, गुढीपाडवा आपण गुढीपाडव्याची फोटोग्राफी करतो, दहीहंडीची फोटोग्राफी करतो, सो तुला त्याबद्दल काही म्हणजे पद्धे त्यातले काही अनुभव? दही हंडी बद्दल तर म्हणजे एक अनुभव असं सांगेन की मला दरवर्षी दही हंडी जी आहे ती म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत ही संपूर्ण करायची असते, पण असं कधीच होत नाही. मला त्या दिवशी काही ना काहीतरी अर्जंट काम किंवा कुठेतरी अडकला जातो आणि मी पूर्ण दिवस ती दही हंडीची फोटोग्राफी करू शकत नाही. एक गुढीपाडव्याचं एक सांगेन की म्हणजे मी गुढीपाडव्याला फक्त मुरुडमध्येच असायचो, मी कुठेच बाहेर जात नव्हतो, पण दरवर्षी बघायचो तर गुढीपाडव्यामध्ये सगळे फोटोग्राफर ते फक्त पोर्ट्रेट फोटोग्राफी करायचे. म्हणजे फोटोग्राफी हा खूप मोठा विषय आहे, तो एका दिवसात किंवा एका तासामध्ये मी एक्सप्लेन करू शकत नाही, पण खूप काही करण्यासारखं असतं पण ते फोटोग्राफर करत नाहीत. तर मी एक वर्ष तो प्रयत्न केला आणि तो चांगल्या पद्धतीने सक्सेसही झाला की वाईड अँगल लेन्सने जर का आपण गणेशाचा साजरा केला, आपला गुढीपाडवा साजरा बरोबर, केला किंवा छायाचित्रण केलं तर ते कसं दिसेल, किंवा ऍज अ व्हिज्युअलायझेशन मी जवळजवळ 10-15 दिवस अगोदरपासून करत होतो आणि त्या गोष्टी व्हिज्युअलायझेशन म्हणजे जसं प्रबोधने आता आपल्याला विचारलेलं की हाऊ टू बिकम ए ट्रॅव्हल फोटोग्राफर, तर त्या व्हिज्युअलायझेशन करूनच मी तिथे गेलेलो होतो. आणि आय थिंक त्यावेळी मी 15 mm च्या फिश आय लेन्स वरती मी ते सगळं काम केलं होतं आणि तो म्हणजे त्या वर्षी ते फोटो एवढे गाजले होते की गुढीपाडवा असाही साजरा करता येतो किंवा असेही त्याचे छायाचित्रण करता येतं, म्हणून लोकांनी मला मेसेज पाठवले होते की खरंच की आम्ही अजूनपर्यंत छायाचित्रण गुढीपाडव्याची बघितली पण सगळे ते पोर्ट्रेट फोटोग्राफी बघितली, पहिल्यांदा तू असं दाखवलं की गुढीपाडवा असाही साजरा होतो आणि तो अशा पद्धतीने फोटो मध्ये कॅप्चरही करता येतो, तर त्याबद्दलही खूप जणांनी मला मेसेज पाठवले होते. अंकुर तू लेह लडाखला जातोस, आपण म्हणजे मी गेलो तुझ्या बरोबर, तर तिथे तिथे काही आलेले अनुभव जरा लोकांना ऐकायला आवडेल. लेह लडाख म्हटलं तर म्हणजे एकदा काळजाचं पाणी पाणी होतं. आपण म्हणू शकतो की म्हणजे लेह लडाख काश्मीर या दोन गोष्टी अशा यस, आहेत की अगर धरती पर कई स्वर्ग है तो बस यही है यही है यही है. वर्णन कक्ष करू शकत नाही अशा गोष्टीमध्ये, अशा गोष्टी आहेत या दोन्ही की लेह लडाख आणि काश्मीर. तिकडे तिकडच्या फोटोग्राफीचा अनुभव म्हणजे की तुम्ही दिवसा दिवसा तिथे तुम्ही फोटोग्राफी कराल तर तुम्हाला तिथे काहीच एवढं हे नाही आहे, त्रास नाही आहे, पण जेव्हा नाईट फोटोग्राफी करतो तिथे आणि आम्ही ती म्हणजे गेली 2 ते 3 वर्ष मी लेह लडाख करतोय, तर जेव्हा नाईट फोटोग्राफी करतो तेव्हा लेह लडाखचं टेम्परेचर हे जवळजवळ 5 डिग्री कधी कधी त्याच्यापेक्षाही खाली किंवा मायनस मध्येही त्याचं टेम्परेचर जातं, आणि अशा वेळी तुम्ही कॅमेरा ऑपरेट करणं म्हणजे हँड ग्लोव्ह वगैरे घालून तर ऑपरेट कॅमेरा होतच नाही, तुम्हाला त्यासाठी तुमचे हात वगैरे हँड ग्लोव्ह मधून काढावे लागतात आणि ती जी थंडी असते ती कमालीची असते. आणि पण तो जो अनुभव आहे ना हा खूप वेगळा आहे की म्हणजे आपण नॉर्मल फोटोग्राफी करतो आणि ते लेह लडाख मध्ये जाऊन नाईट फोटोग्राफी करतो तर ती खूप एक म्हणजे बोलतात ना की एक वेगळा अनुभव आहे तो खूपच. म्हणजे पहिल्या वर्षी मला लिटरली आठवतं की आम्ही एका ठिकाणावरून म्हणजे रात्री 9:30 वाजता आम्ही तिथे पोहोचलेलो आणि जवळजवळ टेम्परेचर होतं 3 ते 4 डिग्री सेल्सिअस आणि अशा टेम्परेचर मध्ये मी होतो त्यावेळी, राजेश सर होते, शिवन सर होते, आम्ही तिघ चौघ जण लिटरली त्या 2 ते 3 डिग्रीच्या ह्याच्यामध्ये रात्री 1 ते 1.5 वाजेपर्यंत म्हणजे हँडग्लोव्ह घालतोय काढतोय. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की लेह लडाख ही अशी जागा आहे की जिथे लाईट पोल्युशन हे जरा सुद्धा नाही आहे, त्यामुळे तिथे म्हणजे दिवसा जसं तुम्ही कॅमेरा बघू मध्ये तुम्हाला चेंजेस करायचे तुम्ही फटाफट चेंजेस करू शकता, लेन्स चेंज करायचे सगळं काही करू शकता, पण नाईट फोटोग्राफीच्या वेळी तुम्हाला
एकाचा कॅमेरा चालू असताना जर का तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील, तर तुम्हाला ती जी लाईट आहे ती फक्त तुमच्या कॅमेऱ्यापुरती मर्यादित असली पाहिजे. तर ह्या खूप खूप मोठ्या गोष्टी आहेत, खूप वेगळा अनुभव देणाऱ्या गोष्टी आहेत त्या. आणि अशा वेळी आम्ही फोटोग्राफी केलेली आहे, तर खूप म्हणजे एक मजा असते ती वेगळी. आणि आपण ती गेल्या वर्षी दोघांनी अनुभवली. येस येस एक वार येस अंकुर, माझा पुढचा प्रश्न आहे की वारी हा विषय आपल्या दोघांचा खूप जवळचा आहे. खूप जवळचा आहे. सो येस, सो तू कसं एक्सप्लेन करशील वारीला, वारीचे काही अनुभव? आहे ना, खूप मोठा विषय आहे. वारी 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 म्हणजे माझ्यासारखा एक छोटा माणूस ही गोष्ट कधीच एक्सप्लेन करू शकत नाही. वारी एक्सप्लेन करण्याची नाही तर अनुभवण्याची गरज आहे. येस, हा, कारण की ती वारी जोपर्यंत आपण अनुभवत नाही ना, तोपर्यंत म्हणजे आपल्याला कळणारच नाही की वारी काय आहे. वारीच्या खूप काही आठवणी आहेत. म्हणजे पूर्वी माझी आईनी वारी चालू केली. आपण आय थिंक पहिल्यांदा 2012-13 काहीतरी आपण वारीचं हे करायसाठी गेलेलो, पण त्यानंतर परत असा काही योग नाही आला. त्याच्यानंतर पण जसं म्हणजे कसं जर गेलो तर एका दिवसासाठी म्हणजे जाऊन रिंगणाचे फोटो काढून येणं एवढ्या गोष्टच होतं. पण गेले आपण 3-4 वर्ष कंटिन्यू आपण वारी करतोय, तर एक जो अनुभव आहे तो सांगेन की आपण पहिल्या वर्षी जेव्हा तू आणि मी म्हणजे सकाळी मुंबईमध्ये अक्षरशः तुफान धोधो असा पाऊस पडत होता, आणि अशा पावसामध्ये आपण दोघं बाईकने देहूपर्यंत गेलो, आणि त्याच्यानंतर तिथून 20 किलोमीटर म्हणून आपण 40 किलोमीटर त्याच्या गावी गेलो, आणि परत तेवढं ते 40 किलोमीटर आलो, आणि त्यानंतर मग देहूच्या मंदिरात जाऊन ते आपण शूट केलं. तर तो अनुभव, हा, तो देहूचं जे प्रस्थान शूट केलं, तर ते कधीच विसरणार नाही, कारण की त्यातल्या एका फोटोने पण माझं आयुष्य बदललेलं आहे. की त्याच्यामध्ये एक छानपैकी मोशन मिळाली गोलमध्ये फिरताना लोकांची, आणि तो खूप फोटो इंटरनॅशनलला खूप ठिकाणी गाजला, किंवा त्याला अवॉर्ड मिळाले, इव्हन नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशनला पण तो खूप गाजला. आणि म्हणजे जसं एक तुला सांगितलं की आज काढलेल्या फोटोचा पुढच्या वेळेला ह्याची गॅरंटी नसते, तसं फोटो मी परत काढायचे प्रयत्न केले, पण तसा फोटो परत मला मिळाला नाही. म्हणजे बोलतात ना की मागच्या एक्सपिरियन्स पासून आपण नवीन शिकतो आणि नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करतो, पण ते फोटोग्राफीमध्ये पॉसिबल नाही. की मागच्या एक्सपिरियन्स मध्ये जसा फोटो भेटला तसाच प्रत्येक वेळी पुढच्याही फोटो भेटेल अशी गॅरंटी नाही त्याची. आणि खूप खूप आहेत आठवणी, पण म्हणजे त्यासाठी आपल्याला वेगळं सेशन करावं लागेल वारीबद्दल. येस अंकुर, दुसरा माझा प्रश्न आहे की मायक्रो फोटोग्राफीची आवड तुला खूप आहे हे मला माहिती आहे, सो त्याबद्दलचे काही अनुभव तू शेअर करशील तर खूप लोकांना फायदा होईल त्याचा. मायक्रो फोटोग्राफी तर म्हणजे म्हणजे जीव की प्राण आहे, कारण की कसं आहे की मायक्रो फोटोग्राफी करण्यासाठी आपल्याला म्हणजे खास पावसाळ्याची वाट बघावी लागते, कारण की भारतामध्ये 4 महिने जेव्हा पावसाळा असतो त्यावेळी आपल्याकडचे कीटक वगैरे हे जे काही आहे ते जमिनीतून बाहेर येतात आणि ते आपल्याला दिसतात. तर त्यावेळी अशा खूप वेगवेगळ्या प्रकारचे किडे आणि कीटक असतात की जे आपल्या लोकांना माहिती नाही, तर ह्यांची फोटोग्राफी करणं हे खूप म्हणजे म्हणजे लेह लडाखला आपण जे नाईट फोटोग्राफी करतो त्याच्यापेक्षा हे मी चॅलेंजिंग वर्क आहे असं म्हणेन. कारण की अगदी सूक्ष्म म्हणजे एका मी म्हणेन ना की तांदळाच्या आकारा एक तांदळाचा दाणा जेवढा असतो तेवढ्या आकाराचे काही काही कीटक आहेत, आणि अशा कीटकांची फोटोग्राफी करणं ही खूप कठीण आहे. आणि त्याच वेळी वारा पाऊस या सगळ्यांना गोष्टींना सांभाळणं त्या गोष्टीवरती फोकसिंग होईपर्यंत तुमचा श्वास धरून ठेवणं आणि त्या खूप खूप कठीण गोष्टी आहेत. त्याच्या मायक्रो फोटोग्राफीमध्ये अजूनपर्यंत असं कधी वाईट अनुभव आला नाही, कारण की तेवढा एक अभ्यास करूनच आपण त्या गोष्टीमध्ये घुसतो की म्हणजे कुठे काही विंचू की साप वगैरे अशा कुठल्या गोष्टी पासून
लांब राहूनच किंवा त्या तिथल्या मायक्रो फोटोग्राफी करताना कुठल्याही म्हणजे निसर्गाची हानी होऊ नये ह्या गोष्टीचा पहिला विचार करतो. भले एखाद्या वेळेस फोटो नाही भेटला तरी चालेल, पण तिथे निसर्गाची माझ्यामुळे एखादी हानी झाली तर ते थोडंसं कुठेतरी दुःख होतं. त्या सगळ्या गोष्टी म्हणजे मेंटेन करूनच मी मायक्रो फोटोग्राफी करतो. यस अंकुर, तू 360 करतोस, सो 360 बद्दल तुला कशी आवड निर्माण झाली? 360 बद्दल आवड निर्माण तू म्हणशील तर काही वर्षापूर्वी मी जस्ट इंटरनेटवरती सर्फिंग करताना एक फोटो बघितला की तो फोटो सगळीकडून म्हणजे तुम्ही त्याच्यावरती कर्सर घेऊन गेला तर तो फोटो तुम्ही हलवू शकता आणि इकडे तिकडे बघू शकता. तर जशी रोज नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते आणि ती आपण अडॉप्ट केली पाहिजे त्या हिशोबाप्रमाणे मी पण विचार केला की हे कसं काय होतं. तर त्याचा खूप अभ्यास केल्यानंतर माहिती पडलं की त्या म्हणजे फ्युजन वगैरे तुझे जे कॅमेरे आहेत हे तर खूप आत्ता आले. त्यावेळी 8 mm च्या फिश आय लेन्सने तुमचे 360 फोटो करावे लागायचे. तर मग त्यासाठीही म्हणजे ते मी प्रयत्न केला तर त्यावेळी 8 mm च्या लेन्सेस म्हणजे जरी थर्ड पार्टी घ्यायचं म्हटलं तरी 75-80 हजार रुपये मोजावे लागणार होते. तर मग मी तो विचार सोडून दिला आणि अनायसे काही दिवसानंतर मग एक जण असा मला भेटला की त्यांनी सांगितलं की माझ्याकडे 8 mm ची लेन्स आहे, मला ती विकायची आहे. तर मग मी त्याला विचारलं की बाबा तू कितीला देणार ती लेन्स मला, तर त्यांनी मला एकदम 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 चीप मध्ये म्हणजे 35,000 ला त्यावेळी ती लेन्स दिलेली. आणि तो बोलतो की मला ह्याचा काही उपयोग होत नाही, त्या म्हणजे मी घेतलेली मला वाटलं काहीतरी चांगलं मी करू शकेल पण म्हणतो मला ह्याचा काही उपयोग होत नाही, तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घ्या, म्हणतो असं काही मला इश्यू नाही. तर मग ती 8 mm ची लेन्स घेतली आणि त्यानंतर मी 360 डिग्रीचे फोटोग्राफी करायला सुरुवात केली. पण त्यातही म्हणजे काही गोष्टी क्लिअर होत नव्हत्या, पण जसा वेळ जात म्हणजे जातो त्याच्याप्रमाणे काळाने हळूहळू एक एक गोष्टी शिकायला लागलो आणि आज खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे 360 काम मला म्हणजे माझ्याकडनं होतंय. पण तुझ्या एवढं 360 नाही, असं नाही अंकुर. ठीक आहे, चांगलं आपला दुसरा क्वेश्चन. मोबाईल फोटोग्राफर आणि DSLR मध्ये तुला किती फरक वाटतो? नाही. म्हणजे मोबाईल फोटोग्राफर आणि ह्या दोन्ही गोष्टी आहे ना ह्या खूप वेगवेगळ्या आहेत. म्हणजे ठीक आहे काही DSLR फोटोग्राफर DSLR घेऊन जे फोटोग्राफर करतात ते फोटोग्राफर आणि मोबाईल घेऊन फोटोग्राफर करतात फोटोग्राफरने अशातला भाग नाहीये. पण यस प्रत्येक गोष्टीचं एक व्हॅल्यू असतं की यस जसं म्हणजे एखादी कार म्हटल्यानंतर तिचं व्हॅल्यू वेगळं आहे, 2 व्हीलर म्हटल्यानंतर तिचं व्हॅल्यू वेगळं आहे. तसंच काहीतरी मी म्हणेन की मोबाईल मधला जो कॅमेरा आहे हा तुम्हाला म्हणजे एक सुरुवातीच्या काळामध्ये हा बेसिक गोष्टींसाठी होता, पुढे त्याचा फोटोग्राफीमध्ये कन्वर्टेशन जास्त व्हायला लागलं. आज खूप चांगल्या चांगल्या पद्धतीचे मोबाईल आले जे 48 MP वगैरे पण देतात. तर पण तरी पण मी म्हणेन की DSLR वाले की आणि म्हणजे मोबाईल फोटोग्राफर सुद्धा हे फोटोग्राफर आहेत हे मी मानतो. कारण की मागच्या एका कॉम्पिटिशन मध्ये आपण एका मोबाईलने काढलेल्या फोटोला आपण तिसरं प्राइज दिलं होतं कारण की तो फोटो खरं त्या हिशोबाने सुंदर होता. तर मी असं नाही म्हणत की मोबाईल वाले फोटोग्राफर फोटोग्राफर नाहीये, ते पण फोटोग्राफर आहेत पण दोघांच्याही लेवल खूप वेगवेगळे आहेत. कारण की मोबाईल मध्ये तुमचं ऑलरेडी सगळं काही हे असतं, इनबिल्ट तुम्हाला दिलेलं असतं आणि तुम्हाला फक्त क्लिक करायचं असतं. पण DSLR मध्ये त्याचा भाग वेगळा आहे आणि त्याचा DSLR चा अभ्यासही खूप वेगळा आहे असं मी म्हणेन. त्यामुळे या दोन्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ओके गुर, आपला शेवटचा प्रश्न आहे की आत्ताच्या युथसाठी तू काही सूचना देशील या काही अभिप्राय की त्यांना फोटोग्राफी कशी करायला हवी, कारण हा खूप कॉमन प्रश्न आहे. माझ्या मते तरी अक्षय की म्हणजे मी अगोदरपासून या सुरुवातीपासून जे अनुभव सांगत आलोय तर यस हाच ह्या गोष्टीच खूप यूज साठी मोठ्या ठरतील की कुठलीही गोष्ट कुठल्या पद्धतीने घ्यायला पाहिजे, की
की यस समोरचा जर का तुमच्यावरती रागवत असेल किंवा तो तुम्हाला दोषी मानत असेल तर तो त्याच्या परीने बरोबर असाल, तुम्ही तुमच्या परीने बरोबर असाल. पण त्या गोष्टीचा म्हणजे मनात इगो किंवा ह्या गोष्टी ठेवून तुम्ही राहू नका. फोटोग्राफी बद्दल मी म्हणायचं म्हटलं तर जसं प्रमोदने आपल्याला विचारलं होतं की हाऊ टू बिकम अ बेटर ट्रॅव्हल फोटोग्राफर, तर त्या हिशोबाप्रमाणे प्रत्येक गोष्टीचं जर व्हिज्युअलायझेशन करायला शिका की मी जर का हा एखादा फोटो जर का अशा पद्धतीने काढला तर तो कसा दिसेल. म्हणजे या वर्षी जसं मी तुला सांगितलं की मी मला जेव्हा गोड गणपतीचा फोटो काढायचा होता तर म्हणजे गेल्या वर्षी मी समुद्रात उभा कमरेपर्यंत पाण्यापर्यंत कॅमेरा वगैरे घेऊन गेलो आणि फोटो काढलेला, तर म्हणलं मी ह्या वर्षी पण बोलत तसाच फोटो काढून काढण्यात अर्थ नाही. तर मी असं असं काय करावं की जेणेकरून तो फोटोही चांगला येईल आणि तो फोटो म्हणजे लोकांपर्यंत त्या तन्मयते त्या आत्मीयतेने पोचेल. तर मग जसं मला कळलं की गोड गणपतीची मूर्ती ही कालियामर्दन करण्याच्या रूपामध्ये कालियाच्या माथ्यावरती लाकडारी मूर्ती आहे, तर मग मी व्हिज्युअलायझेशन केलं की जर का ही मूर्ती समुद्राच्या पाण्यात असेल आणि अशा वेळी जर का ह्या मूर्तीचा फोटो काढला गेला तर तो कसा दिसेल आणि मग तो कुठल्या अँगलने काढायचा. जर का मी बॉटम अँगलने काढला असता तर त्याचं व्हॅल्युएशन काय झालं असतं. जर का मी म्हणजे माझ्या हाईटच्या लेवलला जर का आय टू आय कॉन्टॅक्टने जर का मी तो फोटो काढतोय तर त्याचं व्हॅल्युएशन काय झालं असतं, आणि जर का तुम्ही एरियल व्ह्यूने काढतोय तर त्याचं व्हॅल्युएशन काय झालं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला असं जाणवलं की जर एरियल व्ह्यूने मी काढलं सगळ्या त्याच्या अवतीभोवती जे लोक आहेत ते पाणी उडवतात आणि त्यानंतर मग तो एरियल व्ह्यूने जर का फोटो घेतला तर तो किती चांगला दिसेल ह्याचं मी व्हिज्युअलायझेशन केलं. पण मग एरियल व्ह्यू साठी तिथपर्यंत हेलिकॉप्टर किंवा एवढं करण्याची तर आपली काय एक सामान्य फोटोग्राफरची ऐपत नसते. तर मग त्याच्यावरती परत एक अभ्यास केला आणि मग म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या घरातच असतात पण आपण बोलतात ना की काखेत कळसाने गावाला वळ असतात, तसा आपला प्रकार झाला. आणि ते मग माहिती पडलं की रिमोटने आपण शटर रिलीज करू शकतो आणि मग त्या हिशोबाने मी तो फोटो काढलेला. तर प्रत्येक गोष्टीचं जर का असं तुम्ही व्हिज्युअलायझेशन करत गेलात तर तुम्हाला एक सेकंड लक्षात, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने म्हणजे पुढे जाण्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. ठीक आहे अंकुर, आपल्याला एक प्रश्न आलेला आहे, अथर्वने विचारलेला आहे की सगळ्यात आवडता फोटो कोणता तुमचा? हा खूप कठीण प्रश्न आहे या सर्व, कारण की म्हणजे प्रत्येक फोटोग्राफरला असं वाटतं की त्यांनी काढलेला प्रत्येक फोटो हा हे असतो म्हणजे चांगलाच असतो. तर मी डिस्क्राईब नाही करू शकत पण एक अजून एक गोष्ट सांगेन म्हणजे प्रत्येक युथ साठी किंवा आपल्या सर्व मित्रांसाठी की जर का तुम्ही एक 100 फोटो जर का काढता ठीक आहे, तर त्यातला एक तरी फोटो असा हवा. म्हणजे प्रयत्न करा, मी नाही म्हणत की प्रत्येकाला जमलंच पाहिजे का प्रत्येकाने केलंच पाहिजे, पण त्या दिशेने जर का वाटचाल केली तर ही गोष्ट नक्कीच जमेल की आपण जर का 100 फोटो काढतो तर त्या 100 फोटो मागे किमान किमान एक तरी फोटो असा हवा की जो सर्वांच्या मनात घर केला पाहिजे. म्हणजे आता हा व्हॅल्यू हे व्हॅल्युएशन माझं खूप जास्त आहे, म्हणजे मी स्वतःकडनं माझ्या एक्सेप्ट करतो की मी माझ्या प्रत्येक 100 फोटो मागे माझे कमीत कमी 25 फोटो तरी चांगले पाहिजे आणि मी म्हणजे बऱ्याचशा त्याच्या जवळपास आलेलो आहे. मी कुठेही बाहेर जेव्हा ट्रॅव्हल करतो किंवा कुठेही जेव्हा बाहेरून जाऊन येतो तर त्यावेळी त्याचं व्हॅल्युएशन करतो तेव्हा मला कळतं की मी बऱ्यापैकी त्याच्या जवळ पोहोचलो आहे. की एखाद्या फंक्शनला गेलो किंवा जसं आता ज्या लेटेस्ट कंडिशन मध्ये या लॉकडाऊन मध्ये मी आफ्टर डे वन डे मी मायक्रो फोटोग्राफी साठी जातो, तर दिवसामधून कमीत कमी 500 फोटो तरी व्हायचे. पण त्या 500 फोटो मधले कमीत कमी मी ट्राय करायचो की ऍटलीस्ट 50 ते 60 फोटो तरी चांगले यावे. आणि म्हणजे मायक्रो फोटोग्राफी हा खूप कठीण विषय असल्यामुळे त्या ह्याच्याप्रमाणे ते तेवढं ठीक आहे, पण जेव्हा ट्रॅव्हलला वगैरे जातो लेह लडाख वगैरे या ठिकाणी
त्यावेळी त्या गोष्टी त्या व्हॅल्युएशन म्हणजे जास्त व्हायला पाहिजे असं मी सगळ्यात प्रयत्न करतो मी. मित्रांनो, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. यस एक श्योर. प्रश्न आलेला आहे, अनिकेत इसवलकरने विचारला आहे की ओल्ड गणपतीचे पिक्स अपलोड होऊ शकतील का? अक्षय म्हणजे सर्वांनाच सांगायला ऍक्च्युली मलाही खूप आता भरून येते की ह्या लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळामध्ये गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, दहीहंडी आणि गुढीपाडवा ह्या सर्वांचा जो डेटा होता तो ह्या 4 TB च्या 2 हार्ड डिस्क मध्ये होता आणि लॉकडाऊनच्या सुरुवातीला तो डेटा म्हणजे त्या दोन्ही हार्ड डिस्क क्रॅश झाल्या आणि त्या दोन्ही हार्ड डिस्क रिकव्हरीसाठी गेलेल्या. पण आजच मकरंद सरांनी मला फोन केलेला की 99% चार्जेस कमी झाले की डेटा काही मिळेल म्हणून आणि त्यामुळे माझ्याकडे सध्या तरी काही डेटा नाहीये. नाहीतर ह्या वर्षी तर खूपच म्हणजे इच्छा होती पण आता काही करू शकत नाही. त्यासाठी थोड्या वेळापूर्वी पण मी घरातून पण ओरडा खाल्ला त्या गोष्टीसाठी की तुला एवढा एवढा व्हॅल्युएबल डेटा तुला सांभाळता आला नाही म्हणून. ठीक आहे, कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. अथर्वने अजून एक प्रश्न विचारलाय, कलेश्वरनाथचा तुमचा प्रवास कधीपासून सुरू झाला? कलेश्वरनाथ बद्दल सांगायचं म्हटलं तर मी जसं स्टार्टिंगला काही गोष्टी व्यक्तींचा उल्लेख केला त्याच्यामध्ये एक नाव होतं नितीन नवाड. तर नितीन आणि नितीन झाला काय किंवा मिलिन झाला काय तर हे आम्ही खूप म्हणजे आमचे घरच्यासारखे रिलेशन होते. तर नितीनच्या इकडे म्हणजे माझाही पूर्वी तोच एरिया होता तर त्या लोकांनी म्हणजे पुण्याला जाऊन ढोल पथक वगैरे चालू केले म्हणजे पुण्याची जी ढोल पथक वगैरे आहे ते बघून त्या लोकांनी चालू केले. तर त्यांना मी सहज प्रश्न केला की तुम्ही हे बरं चालू करताय वगैरे काय तर ह्याच्या पुढे तुम्ही काय करणार आहात तर ते बोलले की नाही असं असं आहे या गोष्टी आम्ही म्हणजे वाजवणार वगैरे असो. तर त्यावेळी मी त्यांना एक मार्ग दाखवला आणि आज त्याच मार्गावरती चालून म्हणजे आगमन सोहळे आणि या सगळ्या गोष्टी गाजत आहेत तर तिथपर्यंत मी त्यांना फक्त पोहोचवलं. आणि मी तर म्हणेन की अक्षय की म्हणजे आपण एक फक्त माध्यम होतो रे या गोष्टी करण्यासाठी पण त्याची इच्छा होती की तिथपर्यंत येऊन त्या लोकांनी वाजवावं आणि त्यासाठी आणि त्यांचं म्हणजे मी फक्त त्यांचा ऍज अ तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यानंतर फोटोग्राफीसाठी मी माझा सहभाग एवढाच होता. बाकी सर्व मेहनत ही त्यांची आहे आणि त्या हिशोबाप्रमाणे त्या लोकांनी हे केलंय म्हणजे त्यांनी त्यांचे लेवल त्याप्रमाणे मेंटेन केलेले आहे. प्रबोधने प्रश्न विचारलाय, जेजुरीला तुम्ही कधी येत आहे? प्रबोध तुला सांगायला आनंद होईल की आम्ही ट्राय करतो आहे किंवा म्हणजे की लवकरात लवकर आम्हाला जेजुरीला यायला भेटलं पाहिजे. मध्ये हरीश विजय कुमार हरिश्चंद्र सरांशी पण बोलणं झालं तर आम्हाला नक्कीच यायचं आहे जेजुरीला कारण की अक्षरशः आता 6 महिने झाले आणि जेजुरीमध्ये पाय ठेवलेला नाहीये तर खूप दुःख होतं या गोष्टीचं. आणि लवकरच मे बी गणपती नंतर जर का सगळं जर का ओपन होत असेल तर आम्ही नक्कीच जेजुरीला अक्षय आणि मी आम्ही नक्की दोघे येऊ. हे तुला म्हणजे मी सांगतो ऍटलिस्ट 3-4 दिवस राहायसाठी या हिशोबानेच येऊ पण आम्ही नक्कीच येऊ. कुणाला अजून प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. तोपर्यंत मी थोडं इन्फो देतो, आम्ही मुंबई गणपतीचा आठवणीतला गणेश हा उपक्रम चालू केला आहे. सो कुणाचे फोटो असतील गेल्या वर्षीचे या जुने फोटो असतील ते आम्ही पेज वरती अपलोड करू तर प्लीज तुम्ही आम्हाला आठवणीतला गणेश या याच्यावरती टॅग करा, आम्ही अवश्य ते पेज वरती अपलोड करू. नेटवर्क इश्यू मुळे ऍक्च्युली इंट्रो देता नाही आला मला अंकुरचा, सो मी अंकुरचा इंट्रो देत आहे थोडासा. हा तो नेटवर्क इश्यू मी स्टार्टिंगला दिला होता पण तो नेटवर्क इश्यू मुळे कट झाला होता.
सो सर्वप्रथम मुंबई गणपती टीम मध्ये मी अक्षय योगे तुमचं स्वागत करत आहे. मी या पेजचा संपादक आहे. मला योगेश चंद्रकर यांनी संधी दिली आहे. सो मी मुंबई गणेश टीमचे खूप खूप आभार. मुंबई मेट्रोने घेतलेल्या फोटोग्राफी स्पर्धेत संपूर्ण भारतातून दुसऱ्या नंबरचं बक्षीस हे अंकुरने मिळवलेलं आहे. ही त्याच्या आयुष्यातली पहिली अचीवमेंट होती. तसेच गेल्या वर्षी नॅशनल ज्योग्राफीने जेजुरीचा फोटो पब्लिश केला होता. तसेच ठाणे महानगरपालिका आयोजित आविष्कार ही भारतातील सर्वात कॅश वाली सर्वात मोठी कॅश अवॉर्ड असलेली स्पर्धा आहे. आणि सलग याने 3 वर्षे त्याने या मध्ये कॉम्पिटिशन मध्ये त्याने प्राइस मारलेला आहे. आणि परत बाप्पाग्राफी या स्पर्धा ही पुण्यातली स्पर्धा आहे बाप्पाग्राफी. आणि ही यामध्ये पण याने सलग 2 वर्ष पहिल्या क्रमांक बक्षीस मिळालेलं आहे. त्यामध्ये गोड गणपतीचा पण आहे खूप. दोन्ही 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 अक्षय एक वर्षी मिनिट, यस 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 दोन्ही गणपती गोड यस यस गोड गणपतीचे गणपतीचे यस यस राहिला गेले. हा परत सलग त्याने परत 2 वर्ष तिथे मारलं होतं. आणि त्यानंतर अमेरिकेतील पीएसआय ही खूप मोठी संस्था आहे. फोटोग्राफर सोसायटी ऑफ अमेरिकन याने ट्रॅव्हल फोटोग्राफर ऑफ द इयर या वर्षीचा त्याला अवॉर्ड दिलेला आहे. तसंच त्याला अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल स्पर्धेत 100 हून अधिक गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल सुद्धा मिळालेले आहेत. सो अंकुर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिला. धन्यवाद. तर मला मुंबई टीमचे करायचे आहेत, कारण की त्यावेळी मुंबई गणपतीची टीम पण ही आमच्या बरोबर आपल्या बरोबरच असायची, आणि कधी कुठला दुजाभाव नव्हता कोणामध्ये की बाबा हे आपले नाही आहेत किंवा ते तसे नाही आहेत. तर खरंच योगेश, म्हणजे अक्षय, एक तू जसं म्हणाला होतास त्या दिवशी की तुला एक पुरस्कार मिळावा म्हणून मनात तीव्र इच्छा होती, तर तसंच तसंच मी बघायचं की प्रत्येक जण म्हणजे या क्षेत्रामधल्या मोठ्या मोठ्या व्यक्तींचे इंटरव्ह्यू घेतात, तर माझ्याही मनात हा प्रश्न आलेला की अरे एवढ्या लोकांच्या इंटरव्ह्यू घेतात, एक एखाद्या तरी तरी फोटोग्राफरचं की म्हणजे ते कोणी असं, म्हणजे माझी घ्यावी अशी इच्छा नव्हती, पण ऍटलीस्ट तू म्हणा किंवा सिद्धेश म्हणा, तर अशा किंवा अजूनही बरेच फोटोग्राफर आहेत, असं म्हणजे प्रत्येकाचं नाव इथे घ्यायला पॉसिबल नाही, पण अशा कुठल्या तरी एखाद्या तरी फोटोग्राफरची भावना जाणून घ्यायला पाहिजे, कारण की हा जो बेस आहे हा कशावर, म्हणजे ठीक आहे गणपती वगैरे तुमचा हा जो बेस आहे तो मी मान्य करतो, पण तुम्ही हे सगळ्या गोष्टी चालवता ह्या कशा माध्यमातून चालवता, तर तुमच्या फोटोग्राफीच्या माध्यमातून चालवता, तर त्या बाबतीत त्या गोष्टी व्हायलाच पाहिजे होत्या की म्हणजे आज माझ्यामुळे बऱ्याचशा लोकांना चांगल्या किंवा वाईट ह्या गोष्टी कळल्या असतील, बऱ्याचशा गोष्टींचा लोकांना फायदाही होईल त्या गोष्टीचा, तर ह्या गोष्टी म्हणजे व्हायला पाहिजे होत्या असं वाटत होतं. आणि 4 दिवसापूर्वी कॉल आला आणि शॉक झालो थोडासा, अरे बरं माझा आहो इंटरव्ह्यू, तर म्हणाले नाही ह्या गोष्टी आहेत तर व्हायला हव्यात. तर फोटोग्राफर्स लोकांच्या पण इंटरव्ह्यू, म्हणजे मी सर्वच पेजवाल्यांना सांगेन की इंटरव्ह्यू चालू करा, कारण की लोकांना खूप काही शिकण्यासारखं फोटोग्राफीच्या माध्यमातून हे कळत जाईल लोकांना या गोष्टी. ठीक आहे अंकुर, लोकांचे प्रश्न संपलेत वाटतं. ठीक आहे, खूप आपण साइन अप करूया. खूप खूप धन्यवाद तू वेळ दिल्याबद्दल. थँक यू सो मच, आणि सर्वात पुन्हा एकदा सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मला 2 तास ऐकल्याबद्दल. आय थिंक हो 2 तास झालेच. 2 तास झाले. यस यस वाटलंच होतं की 2 तास होतील म्हणून. अजून खूप काही विषय आहेत किंवा बोलण्यासारखं काही खूप काही आहे, पण प्रत्येक म्हणजे एक टाइम पिरियड आणि ह्या सगळ्या गोष्टी मान्य करून मी तुमच्या सर्वांची रजा घेतो. अक्षय धन्यवाद खूप खूप सहकार्य केल्याबद्दल. यस यस चला भेटूया. चल जय चल, बाय. गणेश. जय गणेश, जय गणेश.